काल मी छत्रपती शिवाजी महाराज हे ज्या राजकीय प्रवाहाचा भाग होते त्या प्रवाहाचा एक ओझरता आढावा आपणासमोर सादर करण्याचा प्रयत्न केला. कारण कोणीही ऐतिहासिक व्यक्तीचं जर यथायोग्य मूल्यमापन करायचं असेल तर हे मूल्यमापन करण्याच्यासाठी म्हणून ज्या महत्वाच्या दोन चौकटी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात त्यातील एक चौकट ती व्यक्ती ज्या प्रवाहाची कळत नकळत प्रतिनिधी होऊन जाते तो प्रवाह, आणि या प्रवाहाच्या मध्ये त्या व्यक्तीने आपलं जे कर्तृत्व निर्माण केलं त्या कर्तृत्वाचं स्वरूप पैकी प्रवाहाची एक ओझरती ओळख काल मी आपल्याला करून दिली. आणि ही ओळख करून देत असताना मी आपल्याला असं सांगितलं की एकीकडे मुस्लिम संस्कृतीचा राजकारणाचा एक आक्रमक असा प्रवाह या देशामध्ये चालू असलेला आपल्याला दिसतो. हा जो मुस्लिम राजकारणाचा आक्रमक असा प्रवाह आहे या प्रवाहाचं स्वरूप दुहेरी आहे. कारण मध्ययुगामध्ये सगळ्याच बाबी धर्माच्या नावे चालतात, म्हणून अर्थकारणाचे, राजकारणाचे आणि श्रद्धांचे असे तीन पदर मध्ययुगातल्या धार्मिक राजकारणाला प्राप्त झालेले आहेत. या मुस्लिम राजकारणाच्या बाजूला एक आंधळा असा हिंदूंचा धर्मवाद आहे. या आंधळ्या धर्मवादाच्या प्रवाहात काही जागरूक माणसं आहेत. या जागरूक मंडळींचा उल्लेख करीत असताना काल मी रामदासावर येऊन थांबलो. या रामदासापासून पुढचा विचार आज आपणासमोर ठेवावा अशी माझी इच्छा आहे. रामदास हा महाराष्ट्रामधलच्या ब्राह्मण ब्राह्मणेतरवादाचा एक महत्वाचा असा भाग आहे. महाराष्ट्रामध्ये जो ब्राह्मण ब्राह्मणेतरवाद गेल्या सुमारे 70-80 वर्षापासून या ना त्या स्वरूपामध्ये अधूनमधून वावरत असताना दिसतो त्या वादाचा एक भाग रामदास. कारण जो जो म्हणून ब्राह्मणवादी आहे या ब्राह्मणवादी माणसाला शिवाजीने एवढं मोठं राज्य निर्माण केलं, एवढं अफाट असं कर्तृत्व दाखवलं, त्याच्या पाठीमाग कोणातरी ठिकाणी ब्राह्मणाची बुद्धी उभी केल्याच्या शिवाय चैन पडत नाही. आणि जो जो ब्राह्मण विरोधी आहे या ब्राह्मण विरोधी माणसाला रामदास हा काहीतरी आपला स्वतःचा खाजगी आणि वैयक्तिक शत्रू आहे असं ग्रहीत धरून त्याच्या विरोधी काहीतरी बोलल्याच्या शिवाय चैन पडत नाही. म्हणजे अशा प्रकारची भूमिका सुद्धा घेतली गेलेली आहे. त्या महाराष्ट्रामध्ये जे अनंत विद्वान लोक आहेत त्यापैकी एका विद्वानाने असं म्हटलेलं आहे की एका बायकोशी लग्न करीत असताना तो बोवल्यावरून पळून गेला. असल्या प्रकारचा हा रामदास 8 बायकांशी संसार करणाऱ्या शिवाजीचा गुरु कसा असू शकेल? आता हे गुरु शिष्याचं जे नातं आहे हे गुरु शिष्याचं नातं याचा बायकांच्या संख्येशी संबंध आपण जर जोडायला लागलो तर फारच कठीण होऊन जाईल. इतिहासामध्ये ही प्रसिद्ध गोष्ट आहे की सम्राट बिंबिसार हा महात्मा गौतम बुद्धाचा शिष्य होता. उद्या जर कोणी एखादा विद्वान माणूस असं म्हणायला लागला की 556 बायकांचा नवरा असणारा सम्राट बिंबिसार असलेली एक बायको सुद्धा सोडून जंगलात पाळणाऱ्या गौतम बुद्धाचा शिष्य कसा होऊ शकेल? शेवटी गुरुंना शिष्याच्या पेक्षा अधिक बायका केलेल्या असल्या पाहिजे. हा जो नियम आहे की आपण जसं जीवनामध्ये बोलत असताना म्हणतो
की तू असं समजू नको की तूच फार बदमाश आहेस म्हणून मी तुझा त्या बाबतीत गुरु आहे. तस जीवनातल्या सर्वच क्षेत्रामध्ये आठ बायका करणाऱ्या शिवाजीचा जर गुरु असेल तर तो कुणीतरी नऊ बायका करणारा दहा बायका करणाराच असला पाहिजे. एक सुद्धा बायको सोडून पळून जाणारा म्हणून शिवाजीचा गुरु कसा असू शकेल. ही जी विचार करण्याची पद्धत आहे ही विचार करण्याच्या पद्धतीतली भाषा महत्वाची नाही. रामदासाच्या वर टीका केली तर त्या टीकेबद्दल खवळून जाण्या इतकं माझं काही मन कच्च नाही. कारण अत्यंत वंदनीय पुरुषांच्या वर अतिशय कठोर शब्दामध्ये टीका करण्याचा आणि केलेली टीका ऐकण्याचा मला सराव आहे. जितक्या स्पष्ट आणि कठोर शब्दामध्ये टीका करण्याचा मला सराव आहे तितक्याच कठोर भाषेमध्ये टीका ऐकण्याचा सुद्धा सराव आहे. आणि जसे रामदास अशी काही जणांची जायदादीची दावेदारी आहे तसे काय माझा रामदासांचा जायदादीचा संबंध नाही. रामदासांची बाजू मला घेण्याचं काय कारण नाही. अडचण जी आहे ती त्या मागे असणाऱ्या मनोवृत्तीची अडचण आहे. ही जी मनोवृत्ती आहे ही ब्राह्मण ब्राह्मणेतर वादाची मनोवृत्ती आहे आणि ही मनोवृत्ती एका अज्ञानावर आधारलेली आहे. हे अज्ञान एकतर्फा नसून दुतर्फा अज्ञान आहे. दुतर्फा अज्ञान म्हणजे काय की एक चुकीची गोष्ट घडली असं दोघे जण ग्रहित धरत असतात. जे कधी घडलंच नाही ते घडलं असं दोघांनी ग्रहित धरायचं आणि घडलं ते रास्त आहे असं एकाचं म्हणणं आणि घडलं ते चुकीचं आहे असं दुसऱ्याचं म्हणणं. विनोबा भावेंनी एके ठिकाणी उदाहरण फार चांगलं दिलं आहे की दोन माणसं आहेत. त्या दोन माणसांना असं विचारलं की काय तुला झोप लागली की काय. एका माणसाला विचारलं तुला झोप लागली काय त्या तो असं म्हणाला नाही. दुसरा असं म्हणाला हो. हा जो तुला झोप लागली काय तो उत्तर हो म्हणून देणार आहे तो अज्ञानानं खोटं उत्तर देतोय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ब्राह्मण ब्राह्मणेतर वादामधला एक मुद्दा अज्ञानावर आधारलेला आहे आणि तो मुद्दा दुतर्फ अज्ञानाचा आहे. तो मुद्दा अशा प्रकारचा आहे की या ब्राह्मण वर्गाने सगळं ज्ञान आपल्याजवळ कोंडून ठेवलंय. ब्राह्मण वर्गाने सगळं ज्ञान आपल्याजवळ कोंडून ठेवल्याच्या योगानं सगळा समाज अज्ञानामध्ये पडला. सगळ्या समाजाची पिछेहाट झाली आणि म्हणून ज्या ब्राह्मणांनी सगळं ज्ञान कोंडून ठेवलं ते द्वेषाला पात्र आहेत असं एका बाजूचं म्हणणं आणि सगळं ज्ञान खरोखरच आपण कोंडून ठेवलेलं होतं सगळ्या ज्ञानाचे आपण धनी होतो असं दुसऱ्या बाजूचं म्हणणं. ब्राह्मणेतरांना असं वाटतं की या ब्राह्मणांनी सगळं ज्ञान कोंडून ठेवलं त्यामुळे यांचा द्वेष जर केला तर तो समर्थनीय आहे. आणि ब्राह्मणांना मनातल्या मनात असं वाटतं की तुम्ही ओरडा सर्व जगतातल्या सगळ्या ज्ञानाच्या किल्ल्या आमच्या जाणव्याला आहेत आणि आमच्या कमरेवर झुलायला लागलेल्या आहेत. कधीही कोणी याचा विचार केला नाही की कोंडून ठेवायला ब्राह्मणाचं जवळ ज्ञान कोणतो. शेती नव्या पद्धतीनं कशी करावी याचं ज्ञान ब्राह्मणांच्या जवळ होतं काय. आधुनिक खतं कशी वापरावीत याचं ज्ञान त्यांच्याजवळ होतं काय. आंतरराष्ट्रीय राजकारण कसं करावं याचं ज्ञान त्यांच्याजवळ होतं काय. नव्या शस्त्रशास्त्र विद्येचं ज्ञान त्यांच्याजवळ होतं काय. विज्ञानाचं ज्ञान त्यांच्याजवळ होतं काय. ब्राह्मणांनी जे कोंडून ठेवलेलं ज्ञान आहे ते श्राद्ध पक्षाचं आणि मुंजीचं. पिंड एक द्यावेत की दोन द्यावेत. सिंहस्थाच्या वेळेला पिंड किती द्यावेत हे जे ज्ञान आहे. माझं स्वतःच असं मत आहे की जे ज्ञान ब्राह्मणांनी कोंडून ठेवलं ते ज्ञान जर त्यांनी उघडं धरून सगळ्यांना वाटलं असतं तर आमच्या समाजाची मानसिक गुलामी दूर करणं अधिक कठीण गेलं असतं. त्या ब्राह्मणांनी काही ज्ञान कोंडून ठेवलं या मुद्द्यावर संबंध आधारलेला जो वाद आहे या वादाच्या धडा रामदास स्वामींच्या पर्यंत सगळ्यांना जाऊन पोहोचलेल्या आहेत. एक तर पद्धत ही की जी शिवाजीला एक कर्तृत्व शून्य आणि सांगकाम्या करून टाकून देते की शिवाजींनी हिंदू राज्य निर्माण करायचं ठरवलं. कशामुळे ठरवलं रामदासांनी सांगितलं हिंदू राज्य निर्माण कर. गुरु महाराज म्हणाले की बेटा हिंदू राज्य निर्माण कर. शिष्य महाराज म्हणाले ठीक आहे महाराज. मग शिवाजी म्हणाला कोणता किल्ला जिंकू. मग रामदासांनी सांगितलं तोरणा जिंक. मग तो म्हणाला ठीक आहे कसा जिंकू. ते म्हणले इकडून जा. मग हा तिकडून गेला. इतक्या जर बांधल्या अकलेचा शिवाजी असता आणि प्रत्यक्ष व्यावहारिक राजकारणाची एवढी मोठी तज्ञता जर रामदासाला असती तर कदाचित रामदासांनीच राज्य निर्माण केलं. शिवाजीची त्याला गरजही लागली नसती. शेवटी एखाद्या जीवनाचा अभ्यास करीत असताना
जी विविध कर्तृत्वान माणसं वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात निर्माण होतात त्या प्रत्येकाच्या कर्तृत्वाच्या क्षेत्राच्या मर्यादा स्पष्ट असल्या पाहिजे. लढावं कसं, लढावं केव्हा आणि लढत असताना पवित्र कोणते घ्यावेत याचा तत्व शिवाजीच होता, याचा तत्व काय रामदास नव्हता. पण लढावं कशासाठी याचा तत्व रामदास होता. तलवार हातात घ्यावी कशी, ती तलवार वापरावी कशी आणि या तलवारीचा गळा कापावा कसा याची तज्ञता निराळी आणि कोणाचा कापावा, केव्हा कापावा, कशासाठी कापावा याची तज्ञता निराळी. रामदास आणि शिवाजी या दोघांच्या कर्तृत्वाच्या कक्षा भिन्न आहेत, त्या परस्परांना पूरक असणाऱ्या कक्षा आहेत. एका कक्षेनं दुसऱ्या कक्षेवर अतिक्रमण सांगण्याचं काही कारण नाही. ही गोष्ट अगदी खरी आहे की रामदास आणि शिवाजी यांची प्रत्यक्षामध्ये समोरासमोर भेट ही घडल्याचा इतिहासामधला पहिला नाकारता न येण्याजोगा पुरावा इसवी सन 1672. रामदास आणि शिवाजी यांची पहिली जर भेट झाली असेल, जी भेट झालीच झाली, नाकारता येणे शक्य नाही. इसवी सन 1672 पूर्वी रामदास आणि शिवाजी यांची भेट झाली की नाही याला पुरावा नाही. जर असेल तो पुरावा तर तो विश्वसनीय नाही. आणि इसवी सन 1668 पूर्वी रामदास आणि शिवाजी यांची भेट झालेली दिसत नाही. इसवी सन 1668 पूर्वी रामदास आणि शिवाजी यांची भेट झालेली दिसत नाही. इसवी सन 1672 त्यांची भेट नक्की झालेली आहे. कदाचित 1668-72 मध्ये भेटी झाले असतील, कदाचित झाल्या नसतील, त्याला पुरावा नाही. आणि पुरावे देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा पुरावे हेकड हट्टाग्रहातून किंवा बालिश समजुतीतून देण्यात येत नसतात. पुरावे हे कल्पनेतून निर्माण करता येत नसतात. कल्पनांच्या आधारे एखाद्या ठिकाणी नसता डोलारा निर्माण करणं ही निराळी गोष्ट आहे. पुरावा इतिहासाचा देणं ही निराळी गोष्ट आहे. शिवाजीच्या विषयी जर पुरावा द्यायचा असेल, रामदासाच्या विषयी जर पुरावा द्यायचा असेल, तर तो पुरावा त्या मंडळींच्या कागदपत्रातून द्यावा लागत असतो जी माणसं समकालीन आहेत किंवा निकटवर्ती आहेत. जी माणसं शिवाजीला किंवा रामदासाला समकालीन आणि निकटवर्ती आहेत यांच्या पुराव्यामध्ये 1672 पूर्वीची शिवाजी रामदासाची भेट नाही. प्रश्न असा की शिवाजी आणि रामदास यांची भेट समजा 1672 झाली तर यामुळं रामदासाच्या मूल्यमापनामध्ये फरक काय पडतो? समजा या दोघांची भेट 1672 होण्याच्याऐवजी ती 1649 झाली असं म्हटलं तरी मूल्यमापनात फरक काय पडतो? समजा शिवाजीच्या अगदी लहानपणी 1630 शिवाजी जन्माला आला, 1640 शिवाजी आणि रामदासाची भेट झाली असं म्हटलं तरी त्यामुळं मूल्यमापनात फरक काय पडतो? कारण शिवाजी हा जेव्हा जन्माला आला तेव्हा त्याची आणि रामदासाची भेट झाली नसेल. शक्य आहे. पण शिवाजीची आणि त्याच्या दासीची भेट तर झाली होती. शिवाजीची आणि सुईणीची भेट तर झाली असेल. ही सुईणीची भेट सगळ्याच्या आधी झाली आहे शिवाजीची. म्हणून सुईण ही शिवाजीच्या राजकारणाचा गुरु ठरत नसते. ज्यांची भेट आधी झाली ते गुरु. असं काय गुरुपणाचं मूल्यमापन नाही. कारण शाळेत येत असताना क्लास टीचरच्या पूर्वी प्यूनचीच भेट होत असते. भेटीचे जे काळ आहेत या भेटीच्या काळावर गुरुपण अवलंबून नसतं. ज्याला तुम्ही भेटलेले आहात त्याच्या व्यक्तित्वाच्या स्वरूपावर गुरुपण अवलंबून असतं. ज्याला तुम्ही भेटलेले आहात पण त्याचा तुमच्या जीवनावर काही संस्कारच झालेला नाही. अशी शेकडो माणसं भेटतात. रस्त्याने जात असताना अनेक वेळेला अशी माणसं सापडतात की जी वर्षानुवर्ष जाताना येताना तुम्हाला दिसतात, रोज तुमच्या त्यांच्या भेटी गाठी होतात. तुम्ही ते जिवंत आहेत की मेले त्याची चिंता करीत नाही, तेही तुम्ही जिवंत आहेत की मेले त्याची चिंता करीत नाही. त्या रामदास आणि शिवाजी यांची भेट केव्हा झाली, ते एकमेकाला भेटले केव्हा, याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ही की रामदासाच्या जवळ जर समजा शिवाजी भेटला असता तर त्याला देण्याजोगं काय होतं काय? जर रामदासाच्या जवळ शिवाजी भेटला असता तर त्याला देण्याजोगं असं काहीतरी होतं हे आपण कबूल करणार असून
तर या दोघांची शारीरिक भेट केव्हा झाली हा मुद्दा गौण होता. कारण ज्यांनी ज्यांनी महात्मा गांधींच्या शब्दावर स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये तळहातावर प्राण घेऊन लढाई दिली त्या सगळ्याच मंडळींची गांधींची काय भेट झाली होती अशा तुम्हाला माणसांच्या वैयक्तिक भेटीगाठी व्हाव्याच लागत असतात याची काही गरजच नाही. मूळ प्रेरणांचा संपर्क आहे, मूळ संबंध जो आहे तो जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचा संबंध आहे. आणि म्हणून रामदास शिवाजी वादामधला जर खरा महत्वाचा प्रश्न असेल तर तो म्हणजे हा की रामदास हा हिंदुस्थानमध्ये हिंदूंचं राज्य असलं पाहिजे या कल्पनेनं झपाटलेला होता की नाही. बाकीचे सगळे जे साधू संत, ज्या साधू संतांच्या दृष्टीनं राज्य कुणाचं आहे हा मुद्दा गौण होता, राजकर्ते कोण आहेत हा मुद्दा गौण होता, राजकर्त्यांचे कायदे कोणते हा मुद्दा गौण होता, यहलोकाला नियंत्रित करणारं स्वामित्व कुणाचं आणि कसं आहे हा मुद्दा गौण होता. या साधू संतांच्या पेक्षा हिंदुस्थानवर हिंदूंचं राज्य असलं पाहिजे याचा आग्रही पुरस्कार करणारी रामदासाची प्रवृत्ती होती की नाही हा खरा महत्वाचा मुद्दा आहे. आणि रामदास जर हिंदू राज्याच्या कल्पनेनं भारावलेला संत असेल, हिंदूंचं राज्य निर्माण व्हावं या कल्पनेनं तो झपाटलेला माणूस असेल, तर रामदास आणि शिवाजी यांची भेट कधीही हो किंबहुना ती नाही झाली तरी हरकती नाही, रामदासाची आणि जनतेची रोज भेट होत होती ती जास्त महत्वाची आहे. कारण रामदासांनी शिवाजीला भेटून असं सांगितलं की बा शिवराया तू महान अलौकिक गुणांचा पुतळा आहेस, हे लाडोबा तू राज्य निर्माण करतोय ही फार चांगली गोष्ट आहे, माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे, तू कोणाला सांगू नको. मी कोणाला सांगित नाही. हे दोघं जण भेटले काय न भेटले काय. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज काय सांगतील रामदास स्वामींना की सद्गुरु महाराज माझी अशी इच्छा हिंदूंचं राज्य निर्माण करावं, पण हे सुद्धा तुम्ही कोणाला सांगू नका. तुमचं तुमच्याजवळ, माझं माझ्याजवळ, तुम्ही माझे गुरु, मी तुमचा शिष्य, हिंदू राज्य निर्माण होई गुरुची इच्छा ते केलं पाहिजे, शिष्याची इच्छा आपण कोणाला सांगायचं नाही, गुपचूप दोघं जण मिळून राज्य निर्माण करू. राज्य निर्मिती ही जी आहे हजारो माणसांच्या संघटना उभारून होत असते. ही हजारो माणसांच्या संघटना उभारून जेव्हा राज्य निर्मिती होत असते त्यावेळेला या कृतीचा काही भाग खाजगी जरी असला तरी उरलेला भाग जाहीर असतो. कोणता किल्ला जिंकायचा आणि कधी जिंकायचा याचे निर्णय आणि तारखा जरी गुप्त असल्या तरी मुसलमानी राजसत्तेच्या विरुद्ध पुकारलेलं बंड जाहीर असत. हे जसं शिवाजीच्या कार्याचं स्वरूप आहे त्याप्रमाणे या देशामध्ये हिंदू धर्माच्या परंपरेच्या संरक्षणासाठी हिंदूंचं राज्य असलं पाहिजे ही रामदासांची भूमिका जाहीर होती. आणि ही भूमिका शिवाजीला पटवून देण्याची गरज नव्हती, शिवाजी हिंदूंचं राज्य निर्माणच करीत होता, ही भूमिका जनतेला पटवून देण्याची गरज होती. हा रामदास जनतेला कधीपासून भेटत होता याचा काही इसवीसन नाही. शिवाजीला तो 1672 ला भेटला असेल, 1676 ला भेटला असेल, 1680 ला भेटला असेल, पण जनतेला तर रोज भेटत होता. रामदासाचं मोठेपण शिवाजीला भेटण्यात नाही. अजून एक त्याच काळामध्ये समकालीन संत आहे तुकाराम, हा तर बिचारा शिवाजीला भेटण्याचा पुरावाच नाही, हा शिवाजीला कधी भेटलाच नाही. भेटला नाही असं मी म्हणायला लागलो, भेटल्याचा पुरावा नाही. कदाचित भेटले असतील, कोणाकोणाला माहित आहे शिवाजी कोणाकोणाला भेटला होता, भेटला असेल कदाचित भेटलाय नसेल. हे काय तुकारामाचं लहानपणी असं मी मानत नाही, कारण तुकाराम आणि शिवाजी एकमेकाला भेटले असते तरी या भेटीमध्ये अवघाची संसार सुखाचा करीन याच्या पलीकडे काय झालं असतं. कारण तुकारामाचं वाङ्मय हिंदूंच्या राज्याच्या कल्पनेनं झपाटलेल्या संतांचं वाङ्मय नाही. तुकाराम हा वारकरी संप्रदायाचा हिंदू स्वराज्याचा आग्रह धरणारा पहिला संत वारकऱ्यांचा एकनाथ. तुकारामांनी एकनाथाच्या विषयी आतोनात आदर व्यक्त केलेला आहे. या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी तुकाराम हा वारकरी संप्रदायाच्या अध्यात्मानं प्रभावित झालेला, जीवनाच्या शुद्धीकरणाच्या चळवळीनं प्रभावित झालेला, त्यातल्या अध्यात्मानं प्रभावित झालेला हिंदू राज्याच्या एकनाथांच्या आग्रहानं प्रभावित झालेला नाही. रामदास हा वारकरी नव्हे. रामदासांनी एकनाथाला कदाचित नमन केलं असतं, कदाचित केलंही नसतं, पण तो रामदास हा वैचारिक दृष्टीनं एकनाथाचा शिष्य आहे.
कारण एकनाथच्या हिंदू राज्याच्या आग्रहाने सपाटला गेलेला आहे. त्याही पेक्षा अत्यंत कठोर अशा स्वरूपाच्या हिंदू राजवटीच्या आग्रहाने रामदास सपाटला गेलेला आहे. आणि ज्या वेळेला माणसं ध्येयवादाने सपाटली जातात त्यावेळेला ध्येयवादाला उपयोगी असणाऱ्या पुरुषांच्या समोर वैयक्तिक अहंता बाजूला ठेवून झुकण्याची त्यांची तयारी झाली. ध्येयवादाचं हे वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून रामदासांचं जे शिवाजीला पत्र आहे 1668 साली लिहिलेलं, तुमचे दिवशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतले. आम्ही तुमच्या राज्यामध्ये राहिलो पण तुम्ही आमची भेट घेतली नाही. हे ते रामदासांचं पत्र. या पत्राकडे योग्य दृष्टीनं पाहायला आपण शिकलं पाहिजे. हे पत्र म्हणजे आपली मला भेट मिळावी याची ऍप्लिकेशन नव्हे. शिवाजी हा मंत्री नव्हता. आजचा अपॉइंटमेंट घ्यावी लागत नव्हती शिवाजीच्या दरवाजावर साधू संतांना. साधू संतांना शिवाजीकडे जाण्यासाठी प्रिव्हियस अपॉइंटमेंट आणि एंगेजमेंटची गरज नव्हती. केव्हाही शिवाजीच्या दरवाजात कोणीही बैरागी उतरून उभा राहू शकला असता आणि धर्माच्या नावे भिक्षा मागितल्याबरोबर बसल्या जागेवरून उभा राहून पाया पडून भिक्षा घालण्याची शिवाजीवर जबाबदारी, कारण तो हिंदू राजा होता. आता पुन्हा जर तुमच्या मनामध्ये याच दुःख असेल की आमचा मराठा शिवाजी ब्राह्मणाच्या पाया पडत होता काय, रोज पडत होता, रोज पडत होता. त्याचं कारण हे आहे की ब्राह्मणाच्या जेव्हा तुम्ही पाया पडता तेव्हा त्या माणसाच्या पाया पडत नाही. काल मी तुम्हाला सांगितलं की ब्राह्मण, वेद आणि गायी या तीन हिंदू धर्माची मानचिन्ह आहे. जेव्हा गोमाता पूज्य असं आम्ही म्हणतो तेव्हा हे दोन शिंगाचं जनावर आमच्या डोळ्यासमोर नाही, हिंदू धर्माचं मानचिन्ह डोळ्यासमोर. ही जी मानचिन्ह आहे तसं तो ब्राह्मण आहे. त्यामुळे केवढाही मोठा श्रीमंत असो, केवढाही मोठा सावकार असो, केवढाही मोठा राजा असो, केवढाही मोठा सम्राट असो, जर तो धर्मानं हिंदू असेल तर ब्राह्मण संन्याशी समोर आल्याच्या नंतर कुठून उभं राहणं, उत्थापन देणं, त्याचे पाय धुणं, पाया पडणं, दक्षिणा देणं, मी आपली काय सेवा करू शकतो हे विचारणं त्याचं कर्तव्य होतं. तेव्हा शिवाजीला माझी तू भेट घेतली नाही, तू माझी भेट घे अशी ऍप्लिकेशन रामदासांनी देण्याची गरज नव्हती. तरी सुद्धा रामदास हे लिहितोय, तुमचे दिवशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतले. याचा हेतू आपण समजून घेतला पाहिजे. कारण हे रामदासाचं पत्र नाही, ही रामदासाची कविता आहे. हे रामदासाचं पत्र नाही, ही रामदासाची कविता आहे. आणि कविता शिवाजीने वाचण्यासाठी लिहिलेली नाही, कविता ही रामदासाचं काव्य ज्यांच्या वाचनात आहे त्या महाराष्ट्रीय लोकांच्या वाचनासाठी लिहिलेली आहे. हे रामदासानं शिवाजीला लिहिलेलं पत्र नाही, तर शिवाजीचं निमित्त करून जनतेला उद्देशून लिहिलेलं पत्र आहे. आणि म्हणून या पत्रात असा उल्लेख आहे की आपण श्रीमंत योगी आहात, आपण पुण्यवंत आहात, आपण वरदवंत आहात, आपण परमेश्वरी अवतार आहात. एवढं सगळं अत्यंत नम्रतेनं रामदासानं शिवाजीला सांगण्याची काही गरज नव्हती. हा एवढा रामदास शिवाजीच्या भेटीला उत्सुक झाला होता काय, तसंही दिसत नाही. कारण 1668 साली रामदासांनी हे पत्र लिहिलं पण शेवटी रामदास शिवाजीच्या भेटीला गेलाच नाही. ज्या दिवशी गरज निर्माण झाली त्या दिवशी म्हणजे 1672 ला शिवाजी रामदासांच्या भेटीला आला. कारण व्यक्तिशः शिवाजीच्या भेटीला जाऊन रामदासाला काहीही मागायचं नव्हतं. ज्या दिवशी शिवाजी भेटीला आला आणि शिवाजी भेटला त्याही दिवशी रामदासांनी त्याला काही मागितलं नाही. पुढे शिवाजी हिंदूंचा राजा झाला, वेदमंत्राभिषिक्त राजा झाला. आणि त्यानंतर शिवाजी एके दिवशी रामदास स्वामींच्याकडे गेला आणि असं म्हणाला की स्वामींच्या आशीर्वादे करून मी राज्याचा अधिकारी झालो, तेव्हा स्वामींची काही सेवा घडावी ही माझी इच्छा आहे. आणि या मुद्द्यावर 1676 सालचं शिवाजीचं स्वतःचं पत्र आहे की स्वामींची काही सेवा घडावी अशी माझी इच्छा आहे. तेव्हा स्वामींनी असं सांगितलं की धर्मराज्याची निर्मिती करणं, देव ब्राह्मणांचं रक्षण करणं आणि धर्मराज्य वाढवीत नेणं हाच तुमचा धर्म, हेच तुमचं प्रजापालन, हेच तुमची सद्गुरु सेवा. हे सांगणारा एकच संत होता रामदास. समोर शरण आलेल्या राजा शिष्याला तो जर असं म्हणत असेल की मी तुमची काही सेवा करू इच्छितो तर हिंदूंचं तू राज्य निर्माण करतोय हे शेवटापर्यंत वाढवीत नाही, हीच गुरुची ही सेवा, धर्माची ही सेवा, हे तुझं पुण्यकृत्य, हे तुझं धर्माचरण, हे सांगण्याची ताकद असणारा एकच माणूस या संत मंडळीत होता, तो रामदास होता. आणि म्हणून हा जो रामदास आहे हा रामदास म्हणजे हिंदूंच्या मध्ये असणाऱ्या काही जागृत तुरळक अशा साधू संतांचा शिवाजीच्या काळातला समकालीन प्रतिनिधी आहे.
या प्रतिनिधींच्या पासून महाराष्ट्रांनी प्रेरणा घेतलेली आहे. शेवटी राजकारणातून प्रेरणा घेता येतात सत्तेत भागीदारीची. राजकारणातून प्रेरणा घेता येत असतात एकमेकाला विश्वासघात कसा करावयाचा. राजकारणातून प्रेरणा घेता येत असतात सुखाच्या सवलती आपापसात वाटून परस्परांच्या स्वार्थांची संगती कशी जोडावी आणि दोघांनी मिळून स्वार्थ कसा साधावा याच्या. राजकारणातून एखाद्या ध्येयाच्यासाठी मरेपर्यंत झगडावं आणि सगळ्यांच्या कल्याणासाठी प्राणाची कुरवंटी करून फेकावी याची प्रेरणा राजकारणातून मिळत नसते, ती त्यापेक्षा उदात्त तर ठिकाणावर मिळत. बाजीप्रभू देशपांडे सारखा माणूस जेव्हा असं सांगतो की आपण सुरक्षित रीतीने पुढे जा, मी मरेपर्यंत ही पावनी गीत लढवी, त्याला माहिती नव्हतं काय तो मेला म्हणजे त्याची बायको विधवा होणार आहे म्हणून. बाजीप्रभूला हे कळत नव्हतं काय की शिवाजीने वाचला तो राजा होईल, हा मात्र मेला म्हणजे फुकटच मेला, हे कळत नव्हतं की काय. ज्या वेळेला एक माणूस एका ध्येयाने वेडा होऊन जातो, जेव्हा एखादा माणूस एखाद्या उदात्त तर स्वप्नाने वेडा होऊन जातो त्यावेळेला त्या स्वप्नांच्या वरून आपलं स्वतःचं अस्तित्व ओवाळून फेकण्याला तो तयार. हा जो माणूस आहे स्वप्नांच्या वरून आपलं अस्तित्व ओवाळून फेकून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यासाठी तयार झालेला माणूस, हा निर्माण करण्याचं काम त्या कालखंडातल्या साधू संतांनाच करता येणं शक्य होतं, हे काम राजकारणी पुरुषांना करता येणं शक्य नव्हतं. हे रामदासांनी केलं की नाही हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. रामदास शिवाजीला केव्हा भेटला आणि केव्हा भेटला नाही हा गौण मुद्दा आहे. केव्हा भेटला उत्तर मी देऊन टाकलं की 1672 भेटला, त्याच्या आधी एक दिवस भेटला तुम्ही कबूल करायला तयार नाही, मग अध्यक्षांचं मत काय येईल. आणि शिवाजी हा राजा नव्हे, शिवाजी हा परमेश्वरी अवतार आहे. या गोष्टीची घोषणा आपलं सगळं पुण्य पणाला लावून करणं हे काम जर महाराष्ट्रात कोणी केलं असेल तर ते रामदासांनी. रामदास जेव्हा दासबोधात सांगतो धर्मस्थापनेचे जे नर ते जाणावे ईश्वरी अवतार, आज आहेत पुढे होणार कृपा ईश्वराची, त्यातला आज आहेत कोण? मिर्झा राजा जयसिंग का कि औरंगजेब? रामदास जेव्हा आज आहेत म्हणून सांगतो तेव्हा तो शिवाजी आहे. आणि म्हणून रामदास जेव्हा शिवाजीला हे सांगतो तुम्ही पुण्यवंत आहात, तुम्ही व्रतवंत आहात, तुम्ही श्रीमंत योगी आहात, त्याला रामदासांना असं म्हणायचं आहे की जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका करून घेण्याच्यासाठी पारमार्थिक तप प्रत्येकाने करणं आवश्यक आहे. टाकळीत 12 वर्ष पाण्यात उभं राहून रामनामाचा जप कोट्यावधींचा करून पुण्य करणारा रामदास एका विशिष्ट मार्गाने परमार्थ साधना करतोय आणि घोड्याच्या पाठीवर हातात तलवार धरून बसणारा आणि हिंदूंचं राज्य निर्माण करण्यासाठी आपलं जीवन पणाला लावणारा शिवाजी तीच परमार्थ साधना वेगळ्या दिशेनं करतोय. 12 वर्ष तप करणाऱ्या रामदासाचं जे पुण्य आहे ते कोट्यावधी हिंदूंच्या धर्म संस्कृतींचं संरक्षण करण्याच्यासाठी आपलं सबंध अस्तित्व पणाला लावून प्रयत्न करणाऱ्या शिवाजीचं पुण्य आहे. हा शिवाजी केवळ राजा नव्हे, राज्य निर्माता नव्हे, नुसता कर्तव्यकार नव्हे, तर तो एका संस्कृतीच्या संरक्षणाचा प्रयत्न करणारा एका प्रवाहाचा समकालातला सगळ्यात मोठा प्रतिनिधी या नात्यानं त्या धर्मियांना ईश्वरी अवतार. शिवाजी हा ईश्वरी अवतार आहे याची घोषणा ज्या मंडळींनी जनतेच्या समोर केली त्या मंडळींनी शिवाजीला वाचविण्याच्यासाठी आपण आणि आपला वंश निर्वंश करून घ्यायला हरकती नाही ही प्रेरणा महाराष्ट्रात निर्माण झाली. हे काम रामदासांनी केलं की नाही हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. 1672 की 1642 हा महत्वाचा प्रश्न आहे. तशी तर सुईत रामदासाच्या पूर्वी शिवाजीला भेटलेली, हे मी माझं मत तुम्हाला सांगेन. जाता आता आपल्या जिल्ह्यातल्या एका मुद्द्याचा उल्लेख करून टाकायला पाहिजे. आमचं मित्र माननीय केशवरावजी धोंडगे यांनी असा उल्लेख केलेला आहे की हा माणूस बायको सोडून पळून गेला. आपण आता गृहित धरू हा बायको सोडून पळून गेला, पण बायको सोडून पळून न जाता रामदासांनी काय केलं करायला पाहिजे होत? आपण रामदासांचं जीवन सोडून घेऊ, छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन घेऊ. आता एखादा प्रसंग तुम्ही लक्षात घ्या, शिवाजी निघाला अफजलखानाशी लढायला, त्यावेळेला माननीय धोंडगे तिथं प्रतापगडावरून म्हणून त्याला काय सांगणार आहे, बायका आत गेल्या, विवाह मंडपात शपथ घेतलीस की यांना सोडून जाणार नाही. आता चालला शिवाजीला अफजलखानाला भेटायला,
तिथं मेलाच म्हणजे या बायका विधवा होतील, हे बाप कुठं भेटशील? जाऊ नको, जाऊ नको, या आगाऊ धंद्यात पडू नको। मरवतो अब्दुल खान, घेऊन जाव राज्य, तुझ्यावर जबाबदारी या बायका सांभाळण्याची। जीवनात जेव्हा महान घटना घडत असतात, ज्यावेळेला जीवनामध्ये काही भव्य घटना आकाराला येत असतात, त्याच्या शेजारी अनेक निष्पाप जीवन उद्ध्वस्त होतात। हा जीवनाचा नियम आहे। की सावरकरांच्या सारखा माणूस ज्यावेळेला अभिनव भारताच्या संघटनेची स्थापना करतो, सावरकरांच्या सारखा माणूस ज्यावेळेला हसत हसत दोन जन्मठेपी सहन करीत असतो, त्यावेळेला त्याच्या बायकोचा सत्यानाश होतच। भ्रष्टाचार, जी माणसं वैयक्तिक संसाराच्या जबाबदाऱ्यात अडकून पडलेली असतात, ती फक्त माणसाचा वंश चालू ठेवत असतात, जीवनाला कुठल्याही प्रकारे सार्थक। रामदासाने बायको सोडल्याच्या बद्दल रामदासाला दोष देण्याचं कारण काय? मी जर जे आहे माझ्या बायकोपेक्षा एक सुंदर पोरगी मिळत आहे म्हणून बायको सोडून पळालो तर दोष द्या, पण देशाच्या संरक्षणासाठी बायको सोडून पळालो तर त्याही बद्दल दोष देणार काय तुम्हाला? हा मूल्य विवेक बुद्धी भ्रष्ट झाली जातीयवादामुळे म्हणजे विसरतो। मूल्य विवेक जो असतो, हा मूल्य विवेक पण लक्षात घ्यायला पाहिजे की गौतम बुद्ध यशोधरेला सोडून निघालेला आहे। त्याला जाऊन तुम्ही काय सांगणार? त्याचं उत्तरीय धन खबरदार ठोकून काढे। हे करताना कुठे बुद्धी गेली होती? आता पलंगावर बायको मूल दोन्ही झोपलेले नाता बोलतोस काय हे सांगणार का तुम्ही? गौतम बुद्ध आपल्या बापाचं राज्य सोडून निघालेला आहे, तो जर त्यापेक्षा मोठ्या राज्याकडे जात असेल, यशोधरा सोडून निघालेला आहे, तो जर तिच्यापेक्षा सुंदर मुलीकडे जात असेल, जर लहान सुख सोडून गौतम बुद्ध मोठ्या सुखाकडे जात असेल, तर लहान सुख सोडून मोठ्या सुखाकडे जाणारा माणूस शेवटी एक गोष्ट सोडूनही आपल्या स्वार्थाचंच रक्षण करतोय। जेव्हा एक माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी जबाबदाऱ्या टाळायला लागतो, त्यावेळेला त्याचं मनगट धरून विचारावं लागतं की याचं उत्तर काय? पण ज्यावेळेला एखादा माणूस आपला स्वार्थ चितेमध्ये घालून समाजासाठी जळाला उभा राहतो, त्यावेळेला तुझ्या आईबापांना किती वाईट वाटेल हे सांगण्याचा अर्थ नसतो, तुझ्या बायकोला किती वाईट वाटेल हे सांगण्याचा अर्थ नसतो। समाजामध्ये सगळीच जी मोठी कामं होतात, ती माणसं कोणीतरी दिवशी झपाटली जातात, त्या दिवशीपासून सुरुवात होतात। रामदास हा लग्नाच्या बोलावर पळाला, ही रामदासी पत्नी यांनी मारलेली एक मजेदार अशी थाप आहे असं माझं स्वतःच वैयक्तिक मत। रामदासाचं लग्न ठरलं होतं याच्यावर माझा विश्वास नाही, हे लग्न घडत होतं याच्यावर माझा विश्वास नाही। या लग्नामध्ये बोलावर रामदासाच्या डोक्यावर अक्षता टाकल्या जात असताना रामदास पळाला। त्रिकित माणूस असला पाहिजे, आमच्याही मनात विचार आला होता बोलावर पळण्याचा, पण भोताली इतके लोक उभे होते की पळण्याचा प्रयत्न केला तर मारही खावा लागेल आणि लग्न तर होईल, यामुळे पळालो नाही। हा फारच ट्रिकी माणूस दिसतो की तो पळू शकला लग्नाच्या भोल्यावरून। रामदास लग्नाच्या भोल्यावरून पळाला ही हकीकत एक नाटकी असं समर्थन आहे। नाट्याची आवड असणाऱ्या बावळट सांप्रदायिकांनी निर्माण केलेली ती गाणी, पण ती गाणी खरी आहे असं जरी ग्रहीत धरलं, ऐतिहासिक सत्य असं जरी ग्रहीत धरलं, तरी आत्म्याच्या शोधार्थ निघालेला जो माणूस आहे हा आत्मार्थे विश्वम त्यजेल ही प्रतिज्ञा करूनच निघाले। आमचं तत्वज्ञानाची परंपरा ही आहे की कुटुंबाच्या रक्षणासाठी मुलाचा त्याग करावा, गावाच्या रक्षणासाठी कुटुंबाचा त्याग करावा, देशाच्या रक्षणासाठी गावाचा त्याग करावा, मानव जातीच्या रक्षणासाठी देशाचाही त्याग करावा, आणि गरज पडेल तर आत्म्याच्या शोधार्थ विश्वासही त्याग करावा। आत्मार्थे पृथव्यम तिजे, आत्मार्थे पृथव्यम तिजे, या तत्वज्ञानाचा उपासक आत्म्याच्या शोधार्थ टाकळीला जाण्यासाठी निघालाय, त्यावेळेला बायको तर तो सोडून देणारच, आई बाबाही त्यांनी सोडून दिले। शेवटी ही माणसं शंकराचार्याला हे सांगणार की मिस्टर, आठव्या वर्षी संन्यास घेतला, तुमच्या माघारी तुमच्या बापाला पिंड कोण देणार? हे सगळे खाण्याची व्यवस्था तीन पिढ्या गेल्याच्या नंतर सुद्धा चालू आहे की ना, यावरच माणसाचं कर्तृत्व मोजणारे जे लोक आहेत त्यांच्या दृष्टीनं हे मुद्दे महत्वाचे राहू शकतात। त्या रामदासांनी पत्नीचा बोहल्यावरून पळून त्याग केला,
माझं म्हणणं झालं नाही. आपण ग्रहित धरू, रामदास भोगावर पळून गेला. ही पोरगी तिच्याशी कोणी लग्न करायला तयार राहिलं नाही. हे जे आहे धड सौभाग्य नव्हे, धड वैधव्य नव्हे, यात जन्मभर पिसत पिसत मिली हे मी ग्रहित धरतो. पण त्यामुळे रामदास लहान कसा ठरेल? कारण हेच गौतम बुद्धाचं नशीब आहे, हेच ज्ञानेश्वराच्या आईचं नशीब आहे, हे सावरकरांच्या बायकोचं नशीब आहे, हेच मूलत शिवाजीच्या पत्न्यांचं नशीब आहे. ज्या ज्या क्षणी शिवाजी कुठल्या तरी साहसासाठी घरातून बाहेर पडतोय, हा बाहेर जाताना पंचारती वाळून त्याला बाहेर जाऊ द्यायचा, आल्याच्या नंतर पंचारती वाळून आत घ्यायचा, मधल्या काळामध्ये हा हयात राहील त्याची गॅरंटी कोण देणार? ज्यांच्या पायात वैयक्तिक संसाराचे पायगुंते पडलेले असतात त्यांच्याकडून मोठी कामं कधी करायची? हेही जर आपण समजून घेणार नसू, केवळ रामदास ब्राह्मणे यासाठी विरोध करायचा म्हणून, तर पहिली जबाबदारी आपल्यावर येऊन पडते ती शिवाजीला विरोध करण्याची. कारण ज्या महाराष्ट्रात शिवाजी देणाऱ्या शक्ती स्थिर आहेत, एक कायस्थाची, दुसरी ब्राह्मणांची आणि तिसरी कुणब्यांची, मराठा सरदार वर्ग शिवाजीच्या बाजूचा कधीच, मराठा जमीनदार शिवाजीच्या बाजूचे कधीच नव्हते. मराठे देशमुख यांनी शिवाजीला जर वेळेला जगात दिला, मराठा वतनदारांनी शिवाजीशी दर वेळेला जोहर केला. तुम्ही नेताजी पालकरांची गाणी घेतली तरी काय, आणि शिर्क्यांची गाणी घेतली तरी काय, आणि जाधवांची गाणी घेतली तरी काय, सगळ्या गाणीचा इतिहास एकच आहे की ज्यांच्याजवळ पिढी जात वतनदारे होते, शिवाजीच्या नादी लागून आपल्या वतनदाऱ्या धोक्यात घालायला ते तयारच नव्हते. कारण शिवाजीच्या नादी लागायचं म्हणजे आकाशात उडणाऱ्या पाखराच्या रंगावर मोहित होऊन हातातली भाकर सोडून द्यायची, हे धंदे कोण करणार? मोगलांनी वंश परंपरा अवलास फौलास चालण्याच्या साठी जागिरी देऊन टाकलेल्या होत्या, या धोक्यात घालायच्या, आणि हिंदू राज्य निर्माण करणाऱ्या या पिसाताच्या बरोबर जायचं. जमलं तर ठीक, न जमलं तर या चिंतेनं सगळेच जण ग्रस्त झाले. एखाद दुसरा अपवाद मला मान्य आहे. शेवटी ज्या वेळेला एखादी क्रांती घडत असते, ही क्रांती समाजाच्या वेगवेगळ्या थरातले एखाद्या विचाराचं आव्हान पोहोचू शकणारे नागवे पिसात लोक घडून आणत असतात, ज्यांच्याजवळ गमावण्याजोगं फार जास्त असतं, ही माणसं जीव धोक्यात घालत. शिवाजीच्याही काळामधलच्या वतनदारांना शिवाजीच्या नादी लागून वतनदाऱ्या धोक्यात घालण्याची इच्छा नव्हती. शिवाजीच्या बरोबरची माणसं कोण आहेत? कायस्थ आहे. अशी तटीचे सामने आहेत तिथे कायस्थ आहेत. पवनखिंड लढवायची वेळ आली की एक कायस्थ लागतो बाजीप्रभू देशपांडे, हा मराठा नाही, हा कायस्थ आहे. पुरंदर लढवण्याची वेळ आली की मुरारबाजी देशपांडे उभा राहतो, हा पुन्हा कायस्थ आहे. मुरारबाजी देशपांडे कायस्थ आहे. पत्रव्यवहार शिवाजीचा सगळा काळजीपूर्वक लिहिण्याची वेळ आली की अजून एक कायस्थ लागतो बाळाजीवजी चिटणीस, हे सगळे कायस्थ आहे. आणि शिवाजीच्या मंत्रिमंडळामध्ये पंतप्रधान करायचा असला की एक भट लागतो. आजच्या राजकर्त्यांना एक एक भट असाशी लागतो? हे तर 300 वर्षापूर्वीचं राजकारण आहे. महाराष्ट्रातल्या खऱ्या शिवाजीचं काय? प्रति शिवाजीला मागं पुढे 2-4 ब्राह्मण लागतात, त्यांचा सल्ला विचारल्याशिवाय चालत नाही. हा ब्राह्मण्याचा मुद्दा नाही. त्याचं कारण असं आहे की जे ब्राह्मण शिवाजीच्या बरोबर आहे त्यांनी आपलं ब्राह्मणत्वाची चिता पहिल्यांदाच पेटवली. जे शिवाजीच्या बरोबर आहेत आणि ब्राह्मण आहेत त्यांची चिता पेटवायला रोज शिवाजी तयार आहे. हा मुद्दा नीट समजून घ्या. शिवाजी हा मी तुम्हाला कालपासून सांगतोय की हा ब्राह्मणांचा संरक्षक आहे. आणि आज मी असं सांगतोय, जे ब्राह्मण शिवाजीच्या बरोबर आपलं ब्राह्मण्य घेऊन आहेत त्यांची चिता शिवाजीने पेटवली असती. इथे राजकारणाचा महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो, तो म्हणजे हा की ज्यांचं तुम्ही रक्षण करता आहात त्यांच्या जीवनाची मूल्य निराळी, आणि जे तुम्ही रक्षण करते आहात त्यांच्या जीवनाची मूल्य निराळी. इथे कौटिल्य लागू पडतो. आचार्य कौटिल्य असं सांगतो की प्रजा जे पुण्य करते, या पुण्याचा सहावा हिस्सा राजाला प्रजेचं रक्षण केल्याच्यामुळं आपोआप मिळतो. राजाला पुण्य करायचं नसतं, त्याचं एकच पुण्य कृत्य आहे प्रजेचं रक्षण. पण राजा जर प्रजारक्षणाकडे दुर्लक्ष करायला लागला तर प्रजा जे पाप करते त्याचा शरांश राजाच्या नावे जमा होतो आणि राजाचं पुण्य प्रजेमध्ये वाटलं जातं.
काय करायचं त्या राजाला, समोरून शत्रू येत आहेत, याची एकादशी चालू आहे. हा म्हणाला, तुम्ही या, वाटते तितके पुढे या, मी एकादशी आज आहे भजन करीन, उद्याचा सूर्योदय पाहिन, द्वादशी करीन, त्यानंतरच लढायला येईन. हे काय नास्तिक आणि पाखंड एकादशीला हल्ले करता काय चोरांचं? हे राजाला म्हणता येणार नाही, हे राजाला म्हणता येणार नाही. आणि म्हणून शिवाजीनी पत्रात असा उल्लेख केलेला आहे, ब्राह्मण म्हणून गम करतो की काय? तुम्ही ब्राह्मणात म्हणून शिक्षा होणार नाही असं तुम्हाला वाटतं की काय? गर्दन मारली जाईल, घराघरावर गाढवाचं रांगण फिरवलं जाईल. कारण ब्राह्मण किल्लेदार जर हे सांगायला लागलाय की अमुक दिवशी आमच्या वेळेला हल्ला झाला त्यावेळेला मी गाफील होतो, करायचं काय? उद्या जर मोरोपंत पिंगळे असं सांगू लागले की महाराज मनात एक इच्छा आहे काशी यात्रेला जाऊन, तर शिवाजीने त्याला पेन्शन देऊन काशी यात्रेला होती लावलं. ही शिवाजीची धार्मिकता आहे. पण तो जर म्हणाला असता की मी काशी यात्रा करून येऊन पुन्हा पंतप्रधान होतो, ते होऊ दिलं. पंतप्रधानाची काशी यात्रा पंतप्रधान पद सांभाळणे इथे. जे ब्राह्मण शिवाजीच्या बरोबर आहे त्या ब्राह्मणांनी आपलं ब्राह्मण्य सोडून दिलेलं आहे, क्षत्रियत्व स्वीकारलेलं आहे. ते लढतायतच. जे अज्ञातचं भविष्य आहे अजून साकार न झालेलं, ते भविष्य साकारण्याच्यासाठी आपला सगळा वर्तमान काळ पेटवून त्यांनी दिलेला. ज्या वेळेला मोरोपंत पिंगळ्यांच्या सारखा माणूस किंवा अण्णाजी दत्तो सारखा माणूस शिवाजीच्या सहवासात 1655-54 सुमाराला येतो, कुणी हमी दिलेली होती की हिंदूंचं राज्य निर्माण होणार आहे. 1659 अब्दुल खानाचा वध अजून झालेला नाही. अजून 1665 मिर्झा राजा जयसिंगांची स्वारी झालेली नाही. अजून शिवाजी वाचून आलेला नाही. या सगळ्या अवस्थांच्यामध्ये 1674 उजाडणार आहे याची हमी 1654 कोण देणार आहे? जे अजून अस्तित्वात आलेलं नाही त्याच्या स्वप्नांनी वेळ होऊन संबंध वर्तमान काळ गमावण्याची तयारी असणारे जे लोक, ते शिवाजीच्या भोवती उभे. जगण्याच्यासाठी मरण्याच्यासाठी जगले तर या शिवाजीच्या राज्य निर्मितीच्या प्रयत्नात जगतील, मेले तर राज्य निर्मिती करीत असताना मरतील. ही सगळीच जी माणसं आहे ही माणसं शिवाजी एवढी मोठी नसतील, पण शिवाजीच्या सहवासात त्यांच्या जीवनातला काही हिणकसपणा तर जळून गेला असेल. माणसांच्या मध्ये स्वार्थ असतात, माणसांच्या मध्ये क्षुद्रता असते. पण जेव्हा एखाद्या प्रेरक व्यक्तिमत्वाच्या सहवासात एखाद्या ध्येयवादानं सामान्य माणसं भारली जातात, त्या क्षणापुरतं त्यांच्या जीवनातलं हीण जळून जात. हा सुवर्ण स्पर्श शिवाजीच्या भोवताली असणाऱ्या मंडळींनाही झाला असेल. त्या मंडळींच्या मध्ये बहुतेक मंत्री ब्राह्मण त्यांच्या जीवनाला झाला असेल. आणि हे मंत्री केवळ मंत्री नाही, हे लढवय्ये आहेत, स्वतःच्या इच्छेनं स्वाऱ्या काढणारे आहेत, शिवाजीनं सांगितलेल्या गोष्टी अंमलात आणणारे आहेत, शिवाजीनं न सांगितलेल्याही गोष्टी स्वतःच्या इच्छेनं घडवून आणणारे आहेत. अण्णाजी दत्त सारखा माणूस हा म्हणजे तोंडात तलवार धरून दोऱ्यावरून किल्ले चढून जाणारा माणूस आहे. मृत्यूला मूल्य आहे ही गोष्ट खरी, पण मृत्यू हे मूल्य नाही. मृत्यूला मूल्य आहे ज्या ध्येयासाठी तो, ज्या ध्येयासाठी मृत्यू येतो त्याला मूल्य आहे. नुसत्या मृत्यूला मूल्य नाही, आणि म्हणून मूल्य मृत्यूला नाही, मृत्यूच्या तयारीला. तानाजी ज्या वेळेला सिंहगडावर जातो त्यावेळेला त्याने काय हे ठरविलेलं नसतं की उदय भानूला मारीत असताना आपल्यालाही मरायचं, हे काही त्याने ठरविलेलं नसतं. तानाजी जेव्हा जातो तेव्हा गड घेऊन परत यायचं या एकाच चिंतीनं जातो. आपे घेऊन परत येणार नाही, गड घेता घेता मरण पण करेल, पण जिवंताला तो गड घेऊन येईल या जिद्दीनं तो मरणाची तयारी घेऊन जातो. हा तानाजी उदय भानूला मारून गड जिंकून जर जिवंत परत आला तर क्षुद्र ठरेल की काय? तानाजी गड घेताना मेला म्हणून मोठा, आणि जर जिवंत परत आला तर तो लहान ठरतो की काय? पवनखिंड लढवीत असताना बाजीप्रभूंनी आत्माहुती दिली, मरण्याची तयारी घेऊनच तो पवनखिंडीत उभा आहे. तो हसत हसत मरणाच्या जवळ गेला समाधानाने कृतार्थ देणं ही गोष्ट खरी, पण समजा शिवाजी विशाळगडावर पोहोचल्याच्या नंतर आपला जीव वाचून आणि उरलेले 10-5 लोक वाचून जिवंतपणे परत येणं बाजीप्रभू देशपांड्याला जमलं असतं तर त्यामुळे तो लहान ठरला असतं की काय? मरणाला स्वतःची एवढी मातब्बरी देणारे लोक जीवनाच्या पेक्षा थडग्यांचं मूल्य जास्त मानतात. अण्णाजी दत्तो
हा प्राण धोक्यात घालून अनेक किल्ले जिंकून परत आलेला माणूस आहे जिवंत, म्हणून त्याच्यावर पोवाडा नाही का? जो प्राण धोक्यात घातलेला आहे तानाजीनी, येसाजीनी, बाजी प्रभूनी, मुरारबाजीनी, तेच हे कर्तृत्व आहे की आज तोंडात तलवार धरून 60 माणसं घेऊन पन्हाळगडावर चढून जातो आणि भूताप्रमाणे रात्री सबंद थैवान घालून किल्ला जिंकून दाखवतो. आणि असे अनेक किल्ले अण्णाजीने जिंकलेले आहेत. हाही मरणाच्या छायेत वावरतो आहे. हाही शिवाजीचं राज्य निर्माण झालेलं नव्हतं तेव्हापासून शिवाजीच्या बरोबर राहतो आहे. ही एक शक्ती आहे ब्राह्मणांची, दुसरी शक्ती आहे कायस्थाची, तिसरी शक्ती आहे कुणब्यांची. महाराष्ट्रामध्ये हे जे शाण्णव कुळीचे नावाचं प्रकरण आहे एवढेच मराठी, उरलेले सगळे त्या काळात स्वतःला कुणबी मानत. यांच्यातून नवे मराठे सरदार उदयाला आले, यातून नवी घराणी उदयाला आलेली आहेत. भोसल्यांचं घराणं यापैकी आहे की सिसोद्यांच्या पैकी आहे कुणाला माहिती? त्याचा तरी कुठला पुरावा उपलब्ध आहे? शेवटी शिवाजीचं मोठेपण त्यांनी जे 1200 वर्षाच्या परंपरेला जमलेलं नव्हतं ते घडवून दाखवलं यात आम्ही मानतो. तो सिसोदे वंशाचा आहे यात आम्ही मानत नाही, कारण चित्तोड वंशांची होतीच नाही अजून. कोण माणूस कोण्या घराण्यात जन्माला आलाय याच्या जोरावर त्याचं मूल्यमापन करता येत नाही. शिवाजीचं मूल्यमापन हे त्याच्या कर्तृत्वावर, एक नवीन असा आत्मविश्वास जागा करण्यावर होत. आणि म्हणून रामदास हा ब्राह्मण आहे, यामुळे रामदासाचा विरोध त्यांना करायचा आहे. त्यांनी शिवाजीच्या सर्व मंत्रिमंडळाचा विरोध करायला तयार झाला पाहिजे. आणि लोक झाले तसे लोक प्रामाणिक आहेत. एकदा ठरलं ते म्हणतात शिवाजीच्या सर्व मंत्र्यांचा विरोध करू. दादोजी कोंडदेवापासून, दादोजी कोंडदेवापासून, कारण दादोजी कोंडदेव ब्राह्मण, तेव्हा दादोजी कोंडदेवाचाही विरोध, मोरोपंतीचा विरोध, अण्णाजी दत्तोंचा विरोध आणि मग गागाभट्टाचा विरोध. कारण लोकांचा गागाभट्टाच्या विषयी सुद्धा समजूत हीच आहे की हा जो गागाभट्ट आहे हा काशी होऊन बोलावून आणावा लागला. यांना अजून गागाभट्ट कोण होता हेच माहिती नाही, कारण गागाभट्ट हा शिवाजीनं काशीहून बोलावलेला माणूस नाही. गागाभट्ट हा काशीवरून शिवाजीकडे स्वतःच्या पायाने चालत आला. रामदास हा ज्याप्रमाणे शिवाजीला अत्यंत नम्रतेने एक पत्र पाठवतो की आपल्या देशात मी राहिलो पण आपण वर्तमान घेतलं नाही माझं, ते काय रामदासाला काही पाहिजे म्हणून नव्हे. तसा गागाभट्ट काशीवरून दक्षिणेत चालत येतो शिवाजीपर्यंत, तो गागाभट्टाला पाहिजे म्हणून नव्हे, दोघांना पाहिजे होतं ते एकच उदंड दहाले पाणी स्नान संध्या करावे या पलीकडे काय नको. पण ते स्नान संध्या करण्याचं पाणी गंगेच्या दोन किनाऱ्यांच्या मधून वाहत नाही, ते दोन्ही काठावर हिंदूंचं राज्य असतं तर उदंड होत. एरवी तेच पाणी फक्त आत्महत्या करून मरायलाच उपयोग. हा जो स्नान संध्या करण्याच्या साठी गंगेतलं पाणी उदंड होत, दोन्ही काठावर हिंदूंचं राज्य असलं तर म्हणून हिंदूंचं राज्य पाहिजे. हा जो गागाभट्ट आहे हा गागाभट्ट काशीचा म्हणते, पण काशीला कुठून गेला? आमची जी मंडळी आहेत यांना हे लक्षातच येत नाही की काशी ही त्यावेळेची युनिव्हर्सिटी आहे. आम्ही नांदेडला आलो म्हणून तुम्ही आम्हाला नांदेडचे मतदार मानणार आहात काय? आमचीच नाही मानणार असाल तर आमची हरकत नाही. तुम्ही मानणार आहात काय? होळीचा सुद्धा मान देणार नाही तुम्ही आम्हाला. बाकीचे सोडा, वतनदारी ही निराळी गोष्ट आहे. काशी ही त्यावेळच्या सनातन हिंदू धर्माचं विद्यापीठ आहे आणि म्हणून हिंदुस्थानच्या कोण्याही कान्याकोपऱ्यामधला विद्वान आपल्या बुद्धीचा दरारा दाखवण्याच्या साठी आत्मविश्वासानं ग्रंथाध्ययन संपलं काशीची वाट चालायला लागतो गागाभट्ट पैठणच्या. धर्मनिर्णय सिंधू ज्या कमलाकर भट्टाने लिहिला त्या कमलाकर भट्टाचा गागाभट्ट हा पुतण्या. हे भट्ट घराणं पैठणचं काशी क्षेत्रामध्ये अत्यंत मान्यवर असलेलं मीमांसेच्या स्मृतींच्या हिंदू कायद्याच्या क्षेत्रामध्ये अखिल भारतभर ज्यांचे न्याय मानले जात होते या भट्ट घराण्याचा गागाभट्ट हा आपल्या काळातला सगळ्यात मोठा प्रतिनिधी. तो लहान माणूस नाही आणि गागाभट्ट हा नांदेडच्या शेषांचा विरोधक आहे. त्याला या दोन भूमिका चालू आहेत. नांदेडचा एक शेष आहे थोडासा गागाभट्टाच्या पूर्वीचा, एक 50-60 वर्षापूर्वीचा कृष्ण नृसिंह शेष या नाव. त्या कृष्ण नृसिंह शेषांनी शूद्राचार शिरोमणी या नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. या शूद्राचार शिरोमणी ग्रंथाचा मुद्दा आहे की हे कलियुग असल्याच्यामुळं या कलियुगामध्ये ब्राह्मण आणि शूद्र हे दोनच वर्ण शिल्लक राहिलेले आहेत.
त्यामुळे यापुढे कोणीही क्षत्रिय नाही म्हणून हिंदूंचा राजा होऊ शकत नाही. मोगलांच्या दरबारात बसून संस्कृतातून ग्रंथ लिहिला तरी दुसरं काय लिहिणार. हे जे शेष घराणे ज्यांची एक अखिल भारतीय कीर्ती आहे त्यांच्यातला हा. आणि आजच्या समाजामध्ये कलियुग आहे, ब्राह्मण आणि शूद्र हे दोनच जरी उरलेले असले तरी शूद्रांच्या मध्ये काही शूद्र आहेत आणि काही संस्कार लोप झाल्याच्या योगाने शूद्र युव झालेले आहेत असं म्हणणारा हा गागावट. आणि म्हणून ज्याची ज्याची गरज लागते त्याला त्याला हा संस्कार लोप झालेला क्षत्रिय ठरवतो, प्रायश्चित्त देतो, संस्कार सुरू करतो, त्याची मुंज राहून देतो, त्याचे लग्न राहून देतो, त्याला क्षत्रिय ठरवून टाकतो, त्याचा राज्याभिषेक करून टाकतो. शेवटी शिवाजी क्षत्रिय नसेल, शेवटी शिवाजी जर क्षत्रिय नसेल तर क्षत्रिय आहेत कोण. आणि या कलियुगामध्ये जर हिंदूंना क्षत्रिय होण्याचा हक्क जर असेल तर हिंदूंचं राज्य निर्माण होणं जर अशक्य असेल तर मग हिंदू धर्म आणि हिंदूंचे स्मृती ग्रंथ यांची गरज तरी काय. शेवटी स्मृती ग्रंथांची गरज या हिंदू धर्म आणि परंपरा सांभाळण्यासाठी. दक्षिणेचा खर्च 1 करोड 42 लाख दक्षिणा वाटली जाते आणि ब्राह्मण बहिष्कार टाकतात हे शक्य आहे का? कुठे शक्य नाही. कोणी का राज्याभिषेक करीना कसा का करा. शिवाजीच्या काळातले ब्राह्मण झाले म्हणजे काय झालं, त्यांना पैसे नको होते की काय? आणि फुकटात नुसतं आशीर्वाद दिल्याबद्दल मिळणार पैसे. ब्राह्मण वर्ग झाला तरी काय आणि क्षत्रिय वर्ग झाला तरी काय. चारित्र्य हे जातीचं नसतं माणसाचं. विद्वत्ता ही जातीची नसते माणसाची असते. कर्तृत्व हे माणसाचं असतं. समाजाचा विचार तुम्ही करायला लागलात म्हणजे समाजाचे नियम वेगळे. एखादा बडा भांडवलदार अध्यात्माची प्रेरणा जास्त झाल्याच्यामुळं इस्टेट जनतेत वाढतो आणि कपलरमधून बाहेर पडतो आणि परमेश्वराच्या उपासनेला लागतो. हा व्यक्तीचा कर्तृत्वाचा आलेख असतो. व्यापार उद्योग करणारी जी जात आहे ही व्यापार उद्योग करीत असताना नफ्याच्या प्रेरणेनं चालत असते हा त्या वर्गाचा इतिहास. एखादा ब्राह्मण हा चारित्र्याच्या जोरावर सत्ता आणि संपत्ती तृणवत मानून त्याच्या विरोधामध्ये उभा राहतो हा त्या व्यक्तीची ताकद आहे. उरलेला वर्ग ज्यांच्या सत्ता आणि संपत्ती आहे त्यांची खुशामत करून दक्षिणा सांभाळीत राहतो हे वर्गाचं कॅरेक्टरिस्टिक. ब्राह्मण वर्ग ब्राह्मण वर्ग नावाची जी गोष्ट असते ती ब्राह्मण वर्ग म्हणजे ज्यांच्या हातात राजसत्ता नाही, ज्यांच्या हातात धनसत्ता नाही, ज्यांच्या हातात शेती नाही, ज्यांच्या हातामध्ये फक्त क्रियाकर्म आहे या मंडळींचा वर्ग आहे. हा वर्ग क्रियाकर्म करतो म्हणणाऱ्यांच्या दयेवर अवलंबून. त्यांच्यातला एखादा असा महाभाग असेल की ज्याच्या पायावर राज येऊन धनाच्या राशी होतील हे त्याचीच आहे. विद्यारण्य उठले हिमालयात गेले परत आले दुसरा शंकराचार्य बसलेला होता. विद्यारण्य म्हणाले मी हंपीला जाऊन राहतो. ही विद्यारण्याची ताकद. विद्यारण्य जिथे गेला तिथे विजयनगरचा रत्नसंग्रह जाऊन पोहोचला. हे विद्यारण्यांचं सामर्थ्य असतं, हे वर्गाचं सामर्थ्य नसतं. शिवाजीचा राज्याभिषेक जरी झाला, शिवाजीचा राज्याभिषेक म्हटल्याच्या नंतर काय 4 महिने मिष्टान्न भोजन चालत होते. अरे इथं बसून मी त्याला पाठिंबा देतो. इथे बसून मी शिवाजीला केवळ या आठवणीनं पाठिंबा देतोय की 4 महिने सर्व ब्राह्मणांचं फुकटचं जेवण तेही गोड आणि दक्षिणेचं त्याला विरोध कोणाचा असू शकेल. त्याला विरोध कोणाचा असू शकेल. जे जाणते होते रामदास गागाभट्ट त्यांचा शिवाजीला ध्येयवादातून पाठिंबा. जे जाणते नव्हते त्यांचा शिवाजीला स्वार्थातून पाठिंबा होता. शिवाजीला विरोध करण्याची ताकद महाराष्ट्रात दाखवणारा असता कोण. आणि जर दाखवली असती त्या काळी आज म्हणणं ठीक आहे तेव्हा आम्ही विरोध केला होता आमच्या आजोबांच्या काळी तेव्हा केला असता काही शिल्लक राहिले काही शिल्लक राहिलं नसतं हे लक्षात घेतलं पाहिजे. ही जी एक कल्पना आहे ती कल्पना तथापासून इथेपर्यंत चुकीची आहे. कारण ज्या कोणी जुन्या हिंदू समाजाचा इतिहास आपण पाहतो या हिंदू समाजामध्ये विचार करणारा समजू शकणारा आव्हान देणारा आणि आव्हान घेणारा असा जो जाणता वर्ग आहे या वर्गाचे गटच महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण कायस्थ मराठी आणि कुणबी.
या वर्गाच्या पाठिंब्याच्या शिवाय शिवाजीचंही राज्य निर्माण होणं शक्य नसतं. कारण शेवटी शिवाजीचं राज्य निर्माण होत असतं ते शिवाजीच्या ताकदीवर नव्हे, शिवाजीच्या भोवताली असणारे, शिवाजीच्यासाठी जगणारे आणि मरणारे जे लक्षावधी लोक त्यांच्या श्रद्धेच्या ताकदीवर शिवाजीसारखा माणूस तख्ताच्या पायऱ्या चढत वर जातो त्याच्या निष्ठावंत सेवकांच्या अनंत मरणाचं ओझ खांद्यावर घेऊन. तो एकटा ती वाटचाल करू शकत नसतो, केवढेही मोठे बलशाली हात आणि पाय असले तरी ही वाटचाल एकाकी चाललेली नसते. इट इज नॉट ए वन मॅन शो. हा जो गागाभट्ट वरून येतो, हा गागाभट्ट येतो याचं कारण शेजारी औरंगजेब. शेजारी औरंगजेब आहे. गागाभट्ट दक्षिणेतून उत्तरेतून दक्षिणेत चालत येतो याचं कारणही औरंगजेब आहे आणि याचं कारणही शिवाजी. कारण ह्या दोन परंपरा, हे दोन प्रवाह आहेत. एका प्रवाहाचा त्या काळातला श्रेष्ठ प्रतिनिधी औरंगजेब आहे, दुसऱ्या प्रवाहाचा त्या काळातला श्रेष्ठ प्रतिनिधी शिवाजी. कारण औरंगजेब हा सामान्य माणूस नाही, औरंगजेब म्हणजे गंमत नाही, औरंगजेब तो माणूस आहे की ज्याने आपला जेजांचा धर्म जितांच्यावर जितांचे धर्म पदधरित करून जितांना अपमानित करून लादण्याचा प्रयत्न केला आणि तरीही जितांच्या बद्दलच्या लढवय्यांच्या श्रद्धा आपल्याजवळ शाबुडली. औरंगजेब हा सामान्य माणूस नाही. औरंगजेब 27 वर्ष महाराष्ट्रामध्ये लढत राहिला, हा एक भाग आहे. पण 27 वर्ष महाराष्ट्रामध्ये लढणारा औरंगजेबाच्या पायाशी रजपुतांच्या निष्ठा अविचल राहिल्या हाही दुसरा भाग. कारण तोही औरंगजेब आहे. समंत हिंदुस्थानचं राजकारण एका वेळेला आपल्या डोक्यामध्ये ठेवणारा, समंत हिंदुस्थानचं राजकारण एका वेळेला खेळवणारा, वायव्य सरहद्दीपासून आसामपर्यंत आणि नेपाळच्या सरहद्दीपासून कन्याकुमारीपर्यंत स्वतःच्या हिरांच्याकडून बातम्या आणणारा, सर्व सरदारांच्यावर बारीक नजर ठेवणारा, गरजेनुसार अंतःकरणाला जवळ करणारा, गरजेनुसार माणसाला विष देऊन समाप्त करणारा, रणनीतीचा तज्ञ, युद्धाचा कुशल, स्वतःच्या जीवन मरणाची पर्वा न करणारा औरंगजेब. औरंगजेब म्हणजे काही सामान्य म्हणून नव्हे. कुतुबशाहींच्या बरोबर वेढा चाललेला आहे, कुतुबशाहीला फौजांनी घेरलेलं आहे, वरून खालून तोफा डागल्या जात आहेत, वरून तोफा डागल्या जात आहेत. या अवस्थेत औरंगजेब अचानक घोड्यावरून संध्याकाळ झालेली आहे म्हणून खाली उतरला, आपल्या अंगावरचं उत्तरीय त्याने खाली टाकलं आणि भर रणमैदानात त्याने नमाज पडायला सुरुवात केली. खालून वरून तोफा चाललेले असताना, कारण औरंगजेबाची ही श्रद्धा आहे की तो परमेश्वराच्या इच्छेचं वाहन, हा दोन परमेश्वरांचा झगडा. शिवाजीची अशी श्रद्धा आहे की हे राज्य व्हावे हा श्रीचा मनोरथ, हे राज्य व्हावे हे श्रीचा मनोरथ आहे. हिंदूंचा या देशामध्ये राज्य असावं या ईश्वरी इच्छेचा मी वाहक आहे, मी प्रतिनिधी आहे असं शिवाजीचं म्हणणं आहे. ईश्वरी इच्छेचा प्रतिनिधी झालेला शिवाजी हा ईश्वरीय अवतार आहे हे रामदासाचं म्हणणं आहे. आणि ईश्वरी इच्छेचा प्रतिनिधी झालेला ईश्वरी अवतार शिवाजी हा वेदमंत्राने अभिषिक्त करणं हे स्मृतीचं काम आहे हे गागाभट्टाचं म्हणणं आहे. हा एक प्रवाह आहे, हा सगळ्याच्या सगळा प्रवाह टॉपल डाऊन करून टाकणं आणि समाप्त करून टाकणं हे माझं जीवित कर्तव्य आहे आणि तीच ईश्वराची इच्छा आहे, त्या ईश्वरी इच्छेचा मी प्रतिनिधी आहे असं म्हणणारा दुसरा औरंगजेब तो काय सामान्य माणूस आहे का? हा औरंगजेब जो आहे, हा औरंगजेबाचा जिजिया आपल्याला माहिती, औरंगजेबाने जिजिया लागू केला हे आपल्याला माहिती आहे. आमच्या मुस्लिम इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की जिजिया म्हणजे संरक्षणाची हमी, जिजिया म्हणजे संरक्षणाची हमी. जे जे लोक मुस्लिम राजवटीमध्ये बिगर मुस्लिम आहेत त्या सगळ्यांनी बिगर मुस्लिम असल्याबद्दलचा एक कर दिला पाहिजे. हा कर दिल्याच्या नंतर आपल्या चाली रीती परंपरा आणि धर्म टिकवण्याचा हक्क त्यांना निर्माण होतो. म्हणून औरंगजेब हा हिंदूंच्याकडून जिजिया घेतो, हा औरंगजेबाचं औदार्य आहे असं मुस्लिम इतिहासकारांचं म्हणणं आहे आणि ते बरोबर आहे. हे लक्षात घ्या की ते बरोबर आहे, चूक नाही. कारण मुस्लिम इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की मुस्लिम राजवटीमध्ये मुसलमानांच्यावर पहिली जबाबदारी आहे राज्य रक्षणार्थ लढण्याची, तेव्हा प्राण धोक्यात घालण्याची जबाबदारी आहे. बिगर मुसलमानांना या जबाबदारीतून मुक्त करण्यात आलेलं आहे म्हणून लढण्याची जबाबदारी हिंदूंच्यावरची औरंगजेबाने काढून घेतली.
जेजांचा धर्म स्वीकारण्याची जबाबदारी काढून घेतली. एक कर देऊन टाकून दिला की तुमच्या धर्म परंपरांचं संरक्षण. हा जिजियाचा अर्थ आहे असं मुस्लिम धर्मशास्त्राचं म्हणणं आहे. ते बरोबर आहे. याचं कारण असं की मुस्लिम धर्मशास्त्रामध्ये न्याय याचा अर्थ आपण ज्याला न्याय समजतो याच्यापेक्षा निराळा आहे. परमेश्वर न्यायी आहे हे वाक्य फाशी देण्याच्या लायकीचं आहे मुसलमान धर्मशास्त्रामध्ये. परमेश्वर न्यायी आहे ही घोषणा केल्याच्यामुळं अनेक मंडळींना 18व्या शतकामध्ये दगडाने खेचून ठार करण्यात आलं. कारण परमेश्वर न्यायी आहे हे इस्लामला मान्य नाही. परमेश्वर न्यायी आहे याचा अर्थ असा की न्याय नावाची एक स्वतंत्र गोष्ट आहे आणि ती परमेश्वर फॉलो करतो असं नाही. परमेश्वर न्यायी नाही. परमेश्वर जे करतो ते करणं आणि परमेश्वर जे सांगतो ते ऐकणं हा न्याय. आणि या दोन्हीमध्ये फार मोठा फरक आहे. परमेश्वराने सांगितलं पुराण ईश्वरी पुस्तक आहे. हे ईश्वरी पुस्तक आहे असं म्हणणं न्याय आहे. ते नाही असं म्हणणं अन्याय आहे. म्हणून नाही म्हणणाऱ्याचं डोकं फोडलं तर अन्याय करणाऱ्याला शासन दिलं. हे ते लॉजिक आहे. त्याच्यामध्ये हे ते लॉजिक आहे. जर एखाद्या माणसाला इस्लामचा धर्म स्वीकारण्याला सक्ती केली तर अडाणी माणसाला सक्तीनं सज्ज पवित्र शरणा बनवला. अडमुठा माणूस होत नाही म्हणाला मारून टाकलं. परमेश्वराच्या द्रोह्याला न्याय दिला. परमेश्वर जे सांगतो तो न्याय. परमेश्वर न्यायी नाही ही भूमिका असल्याच्या नंतर परमेश्वराने सांगितलं जिजिया घ्या. म्हणून जिजिया हा न्याय आहे. पण औरंगजेबाने नुसता जिजियाच लावला नाही. जिजियाच्या पाठीमागे एक लांबरुंद परंपरा आहे. 1665 साली औरंगजेबाने आपली पहिली धार्मिक आज्ञा काढून टाकून दिली. ही जी पहिली धार्मिक आज्ञा आहे ती धार्मिक आज्ञा खिराज जो तोपर्यंत होता तो दुप्पट करण्याची. याचा अर्थ असा की औरंगजेबाने हिंदुस्थानवर केलेल्या राज्यामध्ये जेवढे म्हणून हिंदू आहेत आणि त्यांची बहुसंख्या होती यांना प्रत्येक जीवनाच्या व्यवसायात मिळालेल्या पैशावर मुसलमानांच्या दुप्पट कर द्यावा लागेल. आणि म्हणून सगळ्यांच्या जीवनाच्या शोषणाची सोय झाली. कारण जमा झालेला जो कर आहे या जमा झालेल्या कराचा खर्च बिगर मुसलमानांच्या कल्याणार्थ होऊ शकत नाही. मुस्लिम धर्मशास्त्राप्रमाणे हा जो बैतुल माल आहे हा बैतुल माल काफिरांच्या हिताच्यासाठी खर्चिला जाऊ शकत नाही. काफिरांना फक्त कर देण्याचा हक्क आहे. त्या कराच्या मोबदल्यात संरक्षण मागण्याचा हक्क नाही. कारण काफिरांना जर संरक्षण द्यायचं असेल तर एकच मार्ग आहे त्यांना मुसलमान करणे. कारण त्याच्यापेक्षा चांगलं संरक्षण नाही. असं जे ते एक चमत्कारिक धर्मशास्त्र आहे त्या धर्मशास्त्राचा हा प्रामाणिक अनुयायी आहे. कारण हा धर्मपंडित आहे, विद्वद्वेत्ता आहे, शहाणा आहे, वेडा नाही. मोगलांच्या राजवटींच्या मध्ये याचा एवढा धर्मशास्त्राचा ज्ञाता नाही. कुराण अनेक वेळेला यांनी हाताने लिहिलेलं आहे. हाताने लिहिलेलं कुराण विकावं त्याच्या पैशावर व्यक्तिगत चरितार्थ चालवावा ही औरंगजेबाची पद्धत आहे. व्यक्तिगत जीवनात औरंगजेब याच्यासारखा क्षमाशील माणूस. औरंगजेब हा व्यक्तिगत जीवनात त्याच्यासारखा क्षमाशील माणूस नाही कोणी. कारण व्यक्तिगत राग लोभ याच्या औरंगजेब पलीकडे गेलेला आहे. सामाजिक जीवनात औरंगजेबाच्या सारखा क्रूर माणूस नाही. कारण त्या ठिकाणी औरंगजेब क्रूर होतोय तो ज्या परंपरेचा आणि प्रवाहाचा प्रतिनिधी आहे त्याचं अबाधित वर्चस्व शिल्लक ठेवणे. सामाजिक जीवनात शिवाजी सुद्धा औरंगजेबाच्या पेक्षा कमी क्रूर असं समजण्याचं काही कारण नाही. कारण सार्वजनिक जीवनाचे ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी दोन शत्रू उभे असतात आणि मग हे काय बरोबर नाही तुम्ही तलवार फारच जोरानं मारायला लागला या मुद्द्याला काय इथे एकमेकाच्या गळ्यात कापलेले असतात असं म्हणायचं की काय बरोबर. अरे ठरलं तू शत्रू मी शत्रू लढायला आलो ठरलं. पण किती माणसे जोरात असतात हे शत्रुत्व चालत नाही. एकमेकाच्या समाप्तीसाठीच जे जमलेले आहे एकाच्या मरणावर जिथे दुसऱ्याचं जीवन आधारलेलं आहे दुसऱ्याच्या मरणावर जिथे पहिल्याचं जीवन आधारलेलं आहे त्या ठिकाणी शहाणा माणूस पहिली संधी साधून घात करेल. हा आर्य चाणक्य गुणा. शहाणा माणूस पहिली संधी साधून घात करीत असतो. हा जो औरंगजेब आहे हा औरंगजेब क्रमाने एका परंपरेचा प्रतिनिधी आहे. म्हणजे औरंगजेबाचा एक फतवा निघाला की आमच्या राज्यामध्ये हिंदूंची सर्व देवळं भ्रष्ट करण्यात येत मारून टाकली.
आणि मग काशीचं मंदिर पाडलं गेलं आणि मंदिराच्या अर्ध्या भागाची मशीद करण्यात आली. गागा भट्टाची स्मृती राजसत्तेचा पाठिंबा नसेल तर गागा भट्टा सगळ गंगेत जीव द्यायला तू पहिली पडू शकते. मी जे आपल्याला सांगितलं उदंडे झाले पाणी स्नान संध्या करावं हे ठीक आहे, दोन्ही काठावर हिंदूंचं राज्य असलं तर, नाही तर ते जे पाणी आहे आपले धर्मग्रंथ घेऊन फक्त आत्महत्या करायला उपयोगी पडत. गागा भट्टाच्या जेव्हा हे लक्षात आलं की काशी इतक्या मंदिराची अर्धी मशीद झालेली आहे, ही काशी पुन्हा एकदा जर हिंदूंच देवस्थान म्हणून प्रस्थापित करायची असेल ही ताकद असणारा एकच माणूस होता आणि योगा योगानं गागा भट्ट त्याचा उपाध्याय होता, तो त्याचा यजमान होता. कारण गागा भट्ट पैठणचा भट्ट कावळ्या घराण्याचा, हे कावळ्या घराणं वंश परंपरेनं शिवाजीचं उपाध्याय घराणं. ज्या अनंत भट्ट कावळ्याने शिवाजीला अभिषेक केला तो अनंत भट्ट कावळे पैठणचा, कमलाकर भट्ट पैठणचा, गागा भट्ट पैठण. त्यामुळे हे आले आणि यजमानांना सांगितलं की यजमान महाराज, माझं संबंध चारित्र्य आणि ज्ञान तुमच्या कर्तृत्वाच्या पाठीशी उभं करतो, मात्र जबाबदारी काशीच्या संरक्षणाची आहे. शिवाजीचं जे त्याची जी राजधानी आहे ही देहरूपानं रायगड आहे, त्याची मानसिक राजधानी काशी आहे. कारण ते जे मध्ययुग आहे या मध्ययुगामध्ये, जे मध्ययुग आहे या मध्ययुगामध्ये सगळ्याच राजकारणाला धर्माचं कवर आहे. आत्ता आपल्याला बंदीखान्यात पडलेल्या देवतांची सुटका करणं या मुद्द्याचा अर्थ समजू शकेल. बाकीचे सर्व अवतार हे दुष्टांचं दंडन करणार आहे, साधू संतांचं प्रतिपालन करणार आहे. प्रभू रामचंद्राचा एकच अवतार आहे जो बंदीखान्यातल्या देवांची सुटका करण्यासाठी हातात शस्त्र घेऊन उभा आहे, हे जे एकनाथ म्हणतो याचा अर्थ आत्ता आपल्याला समजू शकेल. शिवाजी वेदमंत्राच्या कडून स्वतःवर राज्याभिषेक करून घेतो, हा राज्याभिषेक नव्हे, हा फाशीचा गळफास आहे, हा फाशीचा दोर आहे. कारण वेदमंत्रानी ज्या वेळेला रायगडावर शिवाजीला राज्याभिषेक होतो त्यावेळेला शिवाजी हा सगळ्याच हिंदुस्थानातल्या हिंदूंच्या संरक्षणाला वचनबद्ध झालेला आहे. संपूर्ण हिंदुस्थानमध्ये ज्या ज्या ठिकाणी हिंदू धर्मावर आक्रमण होईल त्या आक्रमणाच्या विरोधी जाण्याचा तो बांधला गेलेला आहे. काशीचं जे मंदिर भ्रष्ट झालेलं आहे त्या काशीच्या मंदिराची प्रतिष्ठापना करायला शिवाजी ब्राह्मणांचा आशीर्वाद मिळाल्याच्या दिवशी बांधला गेलेला आहे. आणि म्हणून शिवाजीच्या राजकारणाचं स्वरूप असलेलं टिकवणं नाही, राज्याभिषेक होईपर्यंत शिवाजीच्या राजकारणाचं स्वरूप नसलेलं निर्माण करणं आहे. राज्याभिषेक झाल्याच्या नंतर शिवाजीच्या राजकारणाचं स्वरूप जे नसलेलं निर्माण केलं त्याच्या आधारे असलेलं नष्ट करून इतिहासाला कलाटणी देणं हे त्या राजकारणाचं स्वरूप आहे. हा जो शिवाजी आहे हा समजून घ्यायचं असेल तर नाटकी घटना तर नाही. अब्दुल खानाला शिवाजी मार, अरे अब्दुल खानाला शिवाजी मारला म्हणजे काय? अब्दुल खानाने मारले ना ते गेलो सबंध आयुष्यभर अब्दुल खान लढाई करत होता, तो काय तलवारीने शत्रूला सोमारी सोमारी झाला होता काय? भेटीला बोलावून माणसं मारावे या विद्वत्तेचा गुरु अब्दुल खानच होता. ते काय शिवाजी महाराजांचा शिष्यच होता बघ. माणसांना भेटीला बोलावं त्याने गळे कापून टाकून द्याय ही गोष्ट अब्दुल खानाला माहिती नव्हती काय? ही तर 1300 वर्षाच्या इतिहासातली परंपरेची गोष्ट आहे की ज्या ठिकाणी हसन हुसेन पासून विषप्रयोग आणि घात चालू आहे ते काय अब्दुल खानाला नवखे होते? कारण अब्दुल खान हा माणूस, जगणं किंवा मरणं याला माझ्या दृष्टीनं काहीच नाही. कारण अब्दुल खान मारणं याला मी शिवाजीचं मोठे मन मानत नाही. अब्दुल खान मारणं याला शिवाजीचं मी मोठे मनच मानत नाही. कारण मी अब्दुल खानाला शिवाजीचा प्रतिस्पर्धीच मानत. आपल्याला ठिकठिकाणी असं दिसतं की पटावरची मोहरी आहेत वेगळी वेगळी, कधी शिवाजी हा दक्षिण दक्षिणीयांच्या जागी असं म्हणतो. अरे दक्षिण दक्षिणीयांच्या जागी आहे थांब आहे, दक्षिण दक्षिणीयांच्या जागी असू कशी शकेल? दक्षिणेमध्ये आदिलशाही, दक्षिणेत निजामशाही, दक्षिणेत शिवाजी, दक्षिण दक्षिणीयांच्या जागी म्हणजे आदिलशाही, कुतुबशाही आणि शिवाजी या तिघांच्या जागा दक्षिण आहे. शिवाजी तर ठीक आहे पण आदिलशाही स्वतःला दक्षिणी म्हणायला कुठे तयार होती? उत्तरातले जेवढे सुन्नी राजे होते, उत्तरातले जेवढे सुन्नी राजे होते अगदी मोहम्मद गझनीच्या पासून औरंगजेबाच्या पर्यंत सगळे सुन्नी राजे स्वतःला सुलतान मानित होते. सुलतान मानित होते याचा अर्थ ते स्वतःला खलिफाचे डेप्युटी मानित असत. सबंध मुस्लिम
राजसत्तेचीही भूमिका आहे की आम्ही या देशाचे रवत, या देशाचे विजेते, परदेशाचे प्रतिनिधी आहोत. आणि म्हणून औरंगजेबाच्या काळात सुद्धा शाह अब्बास खलिफाच्या नावानं दर शुक्रवारी खुतबा वाचला जातो. खतबा जो आहे नमाज जुम्माचा, हा नमाज जुम्माचा खतबा हा कुणीही इमाम असो, जिथे औरंगजेब हजार आहे औरंगजेबाच्या नावे वाचला जात नव्हता, कारण औरंगजेब सुलतान होता, शाह अब्बासच्या नावे वाचला जातो. हा जो शाह अब्बास सुन्नींचा खलिफा, या सुन्नींच्या आम्ही वारसदार आहोत हे उत्तरेचं म्हणणं, आणि हे जे दक्षिणेचे लोक होते हे इराणचा जो सम्राट त्याच्या नावे खुतबा वाचित असत, कारण आम्ही शिया लोक इराणचे वारस आहोत असं यांचं म्हणणं. त्यावेळी सुन्नींची खिलाफत तुर्कांची असल्याच्यामुळं मोगलांच्या राजवटीत तुर्कसह हा वरिष्ठ नोकरीचा हक्क मानला जात असे, स्पेशल प्रिव्हिलेज होते तुर्कांना. आणि दक्षिणेमध्ये असणारी शिया राजवट असल्याच्यामुळं या शिया राजवटीमध्ये इराणी असणं हा स्पेशल प्रिव्हिलेज. जे लोक स्वतःला या ठिकाणी परदेशातून आलेल्या जेजांचे आम्ही प्रतिनिधी आहोत असं समजतात, त्यांच्याबरोबर तुमचं कसं चालू शकेल? तरी सुद्धा शिवाजी एक स्ट्रॅटेजी म्हणून म्हणतो, या स्ट्रॅटेजीवर जाण्यात काही अर्थ नाही. हा जो शिवाजी आहे हा समजून घ्यायचा असेल तर जो दक्षिण दक्षिणेसाठी आहे या वाक्याच्या आधारे समजून घेता येत नसतो. शिवाजी हा अफजल खानाला मारतो याच्या आधारे समजून घेता येत नसतो. समजून घ्यावा लागतो शिवाजी हिंदूंचा इतिहास बदलतो त्याच्या आधारे, कारण त्या ठिकाणी शिवाजीचं सेना नियोजनाचं कौशल्य दिलं. हिंदूंच्या राजवटीच्या इतिहासामध्ये हिंदूंचे कधी विजय झाले तसं बरोबर, अजूनमधून हिंदूंचाही विजय होतो, पण हिंदूंच्या राजवटीचं एक वैशिष्ट्य होत की ज्या वेळेला हिंदूंची राजवट विजयी होत असते त्यावेळेला विजयाच्या नंतर हिंदू राजे आपल्या सरहद्दीवरून जयवाद्य वाजवीत परत येत असत. सरहद्दीवरून जयवाद्य वाजवीत परत येत असल्याच्यामुळं विजयामध्ये हिंदूंचं राज्य शिल्लक राहत असे, विजयामध्ये हिंदूंचं राज्य वाढत नसे, विजयामध्ये हिंदूंचं राज्य शिल्लक राहत असे आणि पराजयामध्ये समाप्त होत असे. त्यामुळे 10 विजय झाले राज्य जेवढ्याच्या तेवढं, एक पराजय झाला समाप्त. गोठून गेलेल्या आतून पोखरून कोसळून पडण्यालाच लायक झालेल्या संस्कृतीच्या ज्या राजवटी असतात त्या प्रेताप्रमाणे आहेत तशा ममी होऊन शिल्लक राहतात. वाढण्याची क्षमता त्यांनी गमावलेली असते, वाढण्याची क्षमता त्यांनी गमावलेली आहे. हे विजयातही फक्त टिकलो याचं समाधान मिळवणं पराजयामध्ये पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून समाप्त होत, जी विजयामध्ये वाढत नव्हती पराजयात मात्र समाप्त होत होती, जी शत्रूच्या प्रदेशात काय चाललंय याविषयी गाफील राहत होती आणि दरवेळी आक्रमणाचा हक्क शत्रूंना देत होती आणि संरक्षण करीत असताना मरून स्वर्गात जाणे किंवा जगून राज्य शिल्लक ठेवणे हे विधवेचं राजकारण त्यांचं चालू होत. विधवेचं राजकारण याचा अर्थ काय की नवऱ्याची जायदाद शिल्लक ठेवण्याचं राजकारण, पुत्राचं राजकारण बापाची जायदाद वाढविण्याचं झालं पाहिजे. आता जायदाद म्हणत असताना ध्येयवाद मला अभिप्रेत आहे, सावकारी अभिप्रेत नाही. हे जे हिंदूंचा संबंध राजकारण चाललेलं होतं, हिंदूंच्या मध्ये लढणाऱ्या माणसं कमी नव्हती. अगदी मोहम्मद बिन कासिमच्या पासून शिवाजीच्या काळापर्यंत हिंदू लोक लढत होते, पराभव मागून पराभव झाले, रक्तमार्गा पातामागून रक्तपात झाले, राजवटी समाप्त झाल्या, माणसं मारली गेली, पण एकाही हिंदू राजवटीमध्ये लढायला माणसं कमी पडली असा उल्लेख नाही. प्रचंड फौजा घेऊन एक एक राजा रणांगणावर जातच होता, मरतच होता, पराभव घेतच होता, लढण्याची जिद्द अजून संपलेली नव्हती. हा हिंदूंचा लढण्याची जिद्द असणारा, मरण्याची तयारी असणारा, पण यलौकिक व्यवहार न जपलेला परलोकाचा आंधळा मृत्यू मार्ग शिवाजीने आपल्या कर्तृत्वानं बदलला आणि एक नवीन अशी राजवट निर्माण केली की जी राजवट पराभवामध्ये टिकून राहत असे आणि विजयामध्ये वाढत असे. त्यामुळे 10 पराभवाच्या नंतर ती राजवट टिकली आणि 2 विजयांनी वाढली. एक अशी नवी राजवट जी पराभवातून टिकते, विजयातून वाढते आणि येथून आता नवा इतिहास प्रारंभ होतो. दगे आम्ही द्यावेत, शत्रूंनी दगे खावेत. हा काय ताम्रपण दिलेला का? मुसलमानांनी दगे द्यावे तर आम्ही मात्र दगे खावे? क्रमानं इतिहास आमचा पुन्हा पुन्हा शपथ घेऊन आम्ही जाणार, आम्ही दगा दिला नाही, दगा त्यांनी दिला. मॉरल जस्टिफिकेशन,
कि आमचे जे राजे होते हे आमचे राजे शत्रूला गाफील पाहून हल्ले करणारे नव्हते. आधी इशारा देत असत, त्याच्याजवळ तलवार नसली तर तलवार देत असत, तलवार खाली पडली हातात उचलून देत असत, त्याचा रथ मोडला आपण जमिनीवर येत असत. एका संस्कृतीचे एका धर्माचे राजे जेव्हा परस्परांच्या विरुद्ध लढतात त्यावेळेला जनतेचं अस्तित्व धोक्यात आलेलं नसतं. जेव्हा जनतेचा धर्म संस्कृती परंपरा आणि जीवित वित्त यांचं अस्तित्व अभावी नसतं त्यावेळेला वरचे पापुद्रे परस्परांशी लढत असताना धर्मयुद्ध लढू शकतात. अब्जावधींची कोट्यावधींची जीवन तळापासून शेंड्यापर्यंत धोक्यात जेव्हा येतात तेव्हा जीवित रक्षितो प्रथमधर्म हाच नियम होतो. अब्दुल खानाला शिवाजीनं जागा दिला नाही, पहिल्यांदा अब्दुल खानाने शिवाजीला जवळ घेतलं, मग अब्दुल खानाने शिवाजीची मान आपल्या भगवेत दाबली, मग अब्दुल खानाने कट्यार घेऊन शिवाजीवर मारली. जेव्हा अब्दुल खान दगा दिला, अब्दुल खान दगा देतो हे सिद्ध झालं तेव्हा शिवाजीने उत्तर घेतलं, लोक तोपर्यंत त्याचे हात बांधलेले होते, हा माळ जपीत बसलेला होता, तू दिलास दगा तर मी देईन, दिला नाही दगा तू केळ खा मी केळ खाऊ, तू तिकडे जा मी इकडे जा. हे धंदे शिवाजीला करायचे होते तर हातात माळ घेऊन त्यांनी जे आहे ते मोक्षाच्यासाठी काशीला जायला पाहिजे होतं. रायगडाची वाट चुकली होती, रायगडाची वाट चरणाऱ्या माणसाला दुसऱ्याने दगा देईपर्यंत वाट पाहून मग उठत घेता येत नसतं, तो दगा देणार हे ग्रहित करून आधीच दगा देण्याची तयारी करावी लागते. शिवाजीने अब्दुल खानाला दगा देण्याची 4 महिने आधीच तयारी केली. अब्दुल खान मारला यात शिवाजीचं मोठेपण नाही, शिवाजीचं मोठेपण आहे अब्दुल खान 12,000 फौजे सगळ गारद केला या त्या ठिकाणी अब्दुल खान मेला नाही, अब्दुल खानाच्या बरोबर 12,000 फौजा गारद झाल्या. अब्दुल खानाच्या बरोबर शिवाजीच्या आधी 1,000 वर्ष चालत झालेलं मुसलमानांचं रणनीतीचं यश असं याच शिवाजीचं मोठेपण की एक असं रणकौशल्य की ज्या रणकौशल्याने सबंद हिंदुस्थानातल्या मुस्लिम सत्तांना एक प्रचंड हादरा दिला याच शिवाजीचं मोठेपण आहे. आणि अब्दुल खानाच्या मृत्यूच्या नंतर तो जयवाद्य वाजवीत बसला नाही. अब्दुल खानाच्या मृत्यूच्या बरोबर या धक्क्यातून आदिलशाही सावरण्याच्या पूर्वी दुसऱ्याच दिवशी प्रचंड फौजा घेऊन आपलं राज्य सोडून 100 कोस पलीकडे तो गेला, 100 मैल पलीकडे गेला, पन्हाळ्यापर्यंत तो गेला. शिवाजीला माहितच होत की आदिलशाही हे सहन करू शकणार नाही, आदिलशाहीचं नवीन आक्रमण येईल आणि म्हणून ज्या दिवशी नवीन आक्रमण येईल त्याच्या आत प्रचंड प्रदेश जिंकून टाकलेला असला पाहिजे, म्हणजे त्याच्यातला काही प्रदेश देऊन तडजोड करता येते. म्हणजे 6 नंतर शिल्लक काय राहिलं, लढाई सुरुवात झाली त्या दिवशी असणारं राज्य प्लस लढाईच्या नंतर मिळवलेलं राज्य त्याच्यातला अर्धा पचवलेला भाग अर्धा सोडून तर विजयातून वाढणार पराजयातून टिकणार कधीही समाप्त न होणार शत्रूंना दग्याची तयारी ठेवून त्यांनी दगा देण्याच्या पूर्वी दगा देणार असं एक अलौकिक राजकारण शिवाजीच्या पासून जेव्हा सुरुवात होत त्यावेळेला हिंदूंचा इतिहास बदलतो. हिंदूंच्या इतिहासामध्ये अभिमानाची स्थळं खूप आहे, व्यथेची आणि दुःखाची स्थळं खूप आहे. अशा एक एक जखमा आहे की ज्या शतक झाल्याच्या नंतर समाप्त झाल्याच्या नंतर सुद्धा अजूनही चिघळत वाहत आहे त्या जखमांच्यावर अजून खपली बसलेली नाही हे मला मान्य आहे. या जखमांचं दुःख काही प्रमाणात व्यवहारी मी माणूस असल्याची म्हणा स्वतःला मी जोडले. इतिहासाला मॉरल जस्टिफिकेशन नसतं, इतिहासाला कधी मॉरल जस्टिफिकेशन नसतं. कधीही मोहम्मद गझनीला पंडितांनी सरकार हे पटवून दिलेलं नव्हतं की बाबा रे तू हिंदुस्थानात जाणं आणि सोमनाथाचं मंदिर लुटणं ही गोष्ट न्याय असून तू न जाणं हे अन्याय आहे. दोन पंडित बसले, पंडितांच्या सभेत मिळून हा निर्णय घेतला, न्याय काय अन्याय काय, नैतिक काय अनैतिक काय, धर्मीय काय कर्मीय काय. राजकारणामध्ये राजे वागत राहतात त्या राजांच्या वागणुकीच्या रूपानं सामाजिक जीवनाचा जो प्रवाह अभिव्यक्त होत असतो त्या प्रवाहाचे धर्मपंडित राजाच्या वागणुकीच्या पाठीमाग तर्कवादाचे हत्ती घोडे उभे करून राजाची वागणूक सजवितात. इतिहासाला ऐतिहासिक प्रवाहाचं जस्टिफिकेशन असतं, इतिहासाला मोरॅलिटीचं जस्टिफिकेशन नसतं. काय नादिरशाला पटवून दिलं होतं काय तू दिल्ली जीवन कत्तल कर म्हणून हिंदुस्थानात येणं हे काय मुसलमानांच्यासाठी नैतिक थोडंच होतं, इंग्रजांच्यासाठी 150 वर्ष इथे गुलामगिरी लागणं हे नैतिक थोडंच होतं. शेवटी राजकारणामध्ये नीतिमत्तेच्या ज्या बाबी असतात त्या नीतिमत्तेच्या बाबी स्वकीयांच्यासाठी.
शिवाजीने अब्दुल खानाला धडा दिला की नाही याची चर्चाच संभवत नाही, कारण अब्दुल खान हा शिवाजीचा मित्र नव्हता, शिवाजीचा शत्रू होता. दगाबाजीचा प्रश्न, ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला त्यांचा दगा कापायचा की नाही याच्याशी निगडीत असतो. शिवाजीने कधी मोरोपंताला दगा दिला असता, शिवाजीने कधी अण्णाजी दत्तोला दगा दिला असता, शिवाजीने कधी आपल्या सेनापतीला दगा दिला असता, तर हा दगाबाज म्हटला गेला असता. औरंगजेबाने जसा मिर्झाराजा जयसिंगाने विषप्रयोग केला तसा शिवाजीने प्रतापराव गुजराला केला नाही, हंबीरराव मैद्याला केला नाही, मोरोपंत पिंगळ्याला केला नाही. कधी आपले भाऊही मारले नाही, कधी आपले मुलंही मारले नाही, कधी आपले पुतळेही मारले नाही. दग्याचा प्रश्न स्वकीयांच्या बाबतीत असतो, परकीयांच्या बाबतीत जीवन मरणाची लढाई जेव्हा असते, 1300 वर्षाचा पराजय रक्ताने जावेला धूळ काढून स्वच्छ करून विजयाचा एक नवीन ध्वज उभा करायचा असतो, त्यावेळेला जस्टिफिकेशन इतिहासाच्या प्रवाहातून ज्या जनतेच्या संरक्षणासाठी तुम्ही उभे आहात त्या जनतेच्या संरक्षणाच्या प्रतिज्ञेतून समर्थन प्राप्त होत असतं, त्यासाठीच विद्वानांची विद्वत्ता मागे उभी राहावी लागत असते. म्हणून रामदासाचं पुण्य आणि गागाभट्टाची विद्वत्ता शास्त्रार्थ शिवाजीच्या कर्तृत्वाच्या पाठीमागे उभे आहे असा विरोध हिंदूंचा एक अखिल भारतीय प्रवाह उभारत होतो. हा एक प्रवाह आणि दुसरा औरंगजेबाचा प्रवाह या दोन प्रवाहाची जी टक्कर आहे तिचं स्वरूप अखिल भारतीय. म्हणून औरंगजेब दक्षिणेत, नाही तर औरंगजेबाला दक्षिणे देण्याचं काय कारण नाही. एक दीड धमडीचं राज्य, 5-5.5 जिल्ह्याचं, 150 किल्ले असणार, सह्याद्रीच्या कोपऱ्यात राहिलं काय, असलं काय आणि नसलं काय याबद्दल दिल्लीपतीला चिंता करण्याचं काही कारण नव्हतं. कारण शिवाजीचं सामर्थ्य तात्कालिक लढाईच्या वेळी किल्ल्यांच्या मध्ये आहे, पण अंतिम लढाई जी चाललेली आहे या अंतिम लढाईमध्ये शिवाजीचं सामर्थ्य सह्याद्रीच्या किल्ल्यात नाही, हिंदुस्थानमध्ये असणाऱ्या बहुसंख्य हिंदू हे शिवाजीचं सामर्थ्य. वेदमंत्राचा अभिषेक एकदा शिवाजीला झाला की हिंदुस्थानातला सगळा हिंदू समाज हा शिवाजीचं सामर्थ्य आहे. आपणही बंड करू शकतो, आपणही मुसलमानांचं राज्य उलथून टाकू शकतो, आपणही हिंदूंचं राज्य निर्माण करू शकतो, मुसलमानांचेही पराजय होऊ शकतात, हिंदूंचेही विजय होऊ शकतात एवढ्या आत्मविश्वासाची एक ज्योतीची प्रेरणा पेटून दिल्याच्या नंतर मोगलांची सत्ता समाप्त होण्यासाठी शिवाजीला आग्र्याला किंवा दिल्लीला जाण्याची गरज नव्हती, दिल्ली आणि आग्र्यातच पुरेसे राजपूत होते. म्हणून ही शिवाजी नावाची जी ज्योत आहे ही विधवण हे औरंगजेबाचं काम होतं. औरंगजेब वेडा नाही, औरंगजेब पिसात नाही, औरंगजेब रणनीती शून्य नाही. औरंगजेबाला माहिती आहे की हे जे पेटलेलं आहे हे जर विझवलं नाही सगळ्या शक्तीनिशी तर मग तुम्ही औरंगाबादला मेले काय, दिल्लीला मेले काय. औरंगजेबाचा मृत्यू हा औरंगजेबाचा मृत्यू नाही, 1300 वर्ष चालत आलेल्या इस्लामच्या विजयी गोरदौडीचा हिंदुस्थानातल्या 700 वर्षाच्या मुसलमानांच्या वर्चस्वाचा तो मृत्यू याच्यासाठी औरंगजेब लढतो आहे. आणि म्हणून औरंगजेब हा विजयाची आशाही जरी नसली तरी दक्षिणेतून बाहेर जात नाही, कारण दक्षिणेत मरण काय आणि बाहेर जाणं काय दोन्हीला अर्थ आहे एकच आहे. कारण मराठ्यांचा औरंगजेब पराजय करू शकत नाही हे कबूल करून जर औरंगजेब परतला असता तर जिवंतपणे औरंगजेबाला दिल्लीपर्यंत कोणीच जाऊ दिली नसते. औरंगजेब हा मराठ्यांची सत्ता समाप्त करूनच परतू शकतो, नाही तर समाप्त करण्याच्या प्रयत्नात नामशेष होऊन दफन होऊ शकतो. व्यक्तिशः औरंगजेबाचं हे कृत्य एका हुतात्म्याचं कृत्य आहे. समाज प्रवाहाच्या संदर्भात अत्याचारी राजवटीच्या परंपरेची ती असमर्थनीय असणाऱ्या परंपरेची एक अत्यंत सुखांत अशी शोकांतिक आहे. त्याशी मला कुठल्या प्रकारचं दुःख करण्याची गरज नाही. हे जे औरंगजेबाचं मूल्यमापन आहे हे लक्षात जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याच्यावर मात करणाऱ्या शिवाजीचं मूल्यमापन समजण्याच्यासाठी आपले डोळे हे स्वच्छ होऊ शकतात. आणि म्हणून शिवाजीचं राज्य निर्माण होण्याच्या पूर्वी हिंदूंच्या प्रचंड फौजा मुसलमानांच्या छोट्या फौजांच्या कडून पराभूत होतात, पुन्हा पुन्हा पराभूत होतात हे एक दृश्य दिसतं. आणि शिवाजी एक ज्योत पेटून जर जातो, शिवाजी मरून गेल्याच्या नंतर मोगलांच्या 3.5 लाखाच्या प्रचंड फौजा 27 वर्ष धकल्याच्या नंतरही पिचभराचं राज्य मारू शकत नाही असा एक नवा इतिहास निर्माण होतो. जनतेची एक उदासीनता, आत्मविश्वासाचा अभाव, कर्तृत्वाचा अभाव, दिशांचा अभाव असला म्हणजे हातात तलवारी जरी असल्या तरी तलवारीच्या पाठीमागा जर मन नसेल तर त्या तलवारी बोचट होऊन जातात. हातात तलवारी जरी नसल्या तरी नवे आत्मविश्वास नव्या तलवारी निर्माण शिवाजीची गरज आजही लागते ती यासाठी लागते. या ठिकाणी आपण थांबतो.